अहंकार न्यूज नेटवर्कमध्ये प्रथम मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. गेले 8 दिवस आपण इलेक्शन कॉर्नरमध्ये वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या पक्षाच्या अपक्षांच्या मुलाखती घेतल्या, तसेच जनतेच्या मुलाखती घेतल्या. विशेषतः शिरोळमधल्या 12,500 लोकांच्यापर्यंत महानकार्यानं आपली मतं जाणून घ्यायची प्रयत्न केली, त्यानंतर समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला, आणि वेगवेगळ्या प्रभागात जे नेमके प्रश्न उद्भवले ते प्रश्न वेगवेगळ्या पार्टींच्याकडून आज जाणून घ्यायचे आहेत, आणि त्यांच्या उमेदवारीबद्दलची मतं, त्यांचा जाहीरनामा आणि ही निवडणुकी का लढवतात, त्यांचं चिन्ह निशाणी हे सगळं जाणून घ्यायचं आहे. आज आपण इलेक्शन कॉर्नरमध्ये प्रभाग 8 सुद्धा संपला, आता शेवटचा भाग आहे तो नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा. आपल्या शहराचा नगराध्यक्ष कोण असावा, जनताही प्रतीक्षेत आहे कोणाला निवडून द्यायचं, वेगवेगळे विचारमंथन सुरू आहे, आणि तसं पार्टीचं स्पीडही वाढलंय. पहिली नगरपालिका आहे, पहिला नगराध्यक्ष कोण होणार, हा मोठा बहुमान कोणाला मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशेषतः शिरोळ तालुक्याबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीला चांगली मतं या भागातनं जायला हवीत, यासाठी वेगवेगळ्या नेत्यांचंही लक्ष असणार आहे. त्याच्यावरती काही अंशी आर्थिक बळही खर्च होणार आहे जिल्हास्तरावरून. ह्या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या पाठीमागे लपलेत, शिवाय वेगवेगळे मोठे धनिक कंत्राटदारही जपले जातात नगरपालिकेच्या माध्यमातून. आपण आता जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या नगरपालिकेची भानगडी ज्या वेळेला वाचत असतो वर्तमानपत्रात किंवा चॅनलवरनं पाहत असतो, या सगळ्या गणितांची गणितं ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लपलेली असतात. आता नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आपण या सगळ्या गोष्टी, आणि शिवमधल्या जे प्रश्न प्रलंबित आहेत, जनतेनं आपल्याकडे जे प्रश्न पाठवलेत किंवा जनतेनं आपल्या कॅमेऱ्यापुढे जे प्रश्न उपस्थित केलेत ते सुटलेत की नाही हेही विचारून घ्यायचं आहे. प्रथम आपण उमेदवारांच्याकडून त्यांचा परिचय, त्यांचं चिन्ह आणि त्यांची पार्टी हे जाणून घ्यायचं आहे. आपली पार्टी, चिन्ह आणि राहण्याचं कारण. मी रणजित सिंह दिलीपराव माने पाटील, माझं शिक्षण BE सिव्हिल, MBA झालेलं आहे. मी शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी, शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवीत आहे, आणि माझे चिन्ह हे कप बशी आहे. नमस्कार, माझं नाव शिवाजी दोंडम संगपा. मी अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. माझं चिन्ह आहे बॅट. मनामध्ये माझ्या चांगुलपणाबद्दल कोणाला शंका नाही, परत त्याचं मतात परिवर्तन होऊन मला एक संधी द्यावी आणि मी त्या संधीचं सोनं करेन. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार, मी प्रमोद उर्फ बाळासाहेब बाबासाहेब लाडगे, छत्रपती शिवाजी महाराज युवा विकास आघाडी मी स्थापन केलेली आहे. माझे सहकारी मित्र 16 ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. आमच्या आघाडीचं चिन्ह आहे शिट्टी, आणि प्रभाग क्रमांक 3 छताचा पंखा आणि प्रभाग क्रमांक 7 किटली, असं या तिन्ही चिन्हावर येत्या 21 तारखेला आपण सर्वजण माझ्या पाठीशी, माझ्या आघाडीच्या पाठीशी उभा राहावे आणि शिट्टीसमोरील बटन दाबून मतदान करावं. मी शिरोळच्या मूलभूत गरजा पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, ते पाणी असू दे, गटारे असू देत, लाईट असू दे, रस्ते असू देत, ह्यासाठी खास प्रयत्न करणार आहे, आणि शिरोळच्या जनतेच्या निगडीत असणारे प्रश्न जे असतील ती सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार. येत्या 21 तारखेला होणाऱ्या शिरोळ नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी आम्ही राजर्षी शाहू आघाडी ही स्थापन केलेली आहे. आमचे 17 नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी स्वतः मी असे एकूण 18 जणांचं चिन्ह आमचं नारळी आहे. मी गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये ग्रामपंचायतला पहिल्यांदा निवडून आलो, त्याच्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषदेला एक वेळा स्वीकृत सदस्य म्हणून एक वेळा निवडून, आणि एक वेळा माझ्या सौभाग्यवती इंद्रायणी पाटील ह्या जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेल्या आहे. अशी गेली 25 वर्षे आव्यात ह्या शिरोळच्या जनतेनं आम्हाला प्रेम दिलेलं आहे, आणि हे देत असताना त्याची उतराय म्हणून शिरोळमध्ये 5-10 वर्षाच्या पूर्वीचं शिरोळ आणि आत्ताचं शिरोळ बघितला, आणि 5-10 वर्षाच्या पूर्वीचे 5 वर्षाची मागची कारकीर्द आणि त्याच्या मागच्या 5 वर्षाची कारकीर्द बघितला तर लोकांना लक्षात येईल कुठल्या सक्षम नेतृत्वाने या गावामध्ये विकास केलेला आहे. आपण आत्ता जिथं उपस्थित आहे, जिथं मुलाखत आपण घेतो आहे, त्याच हे चौकसुद्धा 40 लाख रुपये खर्च करून माझ्या फंडातनं, आदरणीय जयंतराव पाटील आणि जिल्हा परिषदेच्या फंडातनं ह्या चौकाचं 40 लाख रुपये खर्च करून आपण सुशोभीकरण केलेलं आहे.
आपण बघितलं समोर मारुतीचं देवळं आहे, संपूर समोर स्टेज आहे आणि जी कामं झाली आहेत ती क्वालिटीची झाली आहेत. जिल्हा परिषदचं काम असताना हे मंदिराकडे आपण बघितलं तर सागवानी लाकूड जिल्हा परिषदमध्ये कुठेही वापरलेलं दिसत नाही, पण आपण इथं बघितलं तर हे संपूर्ण लाकूड सागवानी लाकूड या मंदिराला आपण वापरलेलं आहे. अशा पद्धतीची जी कामं झाली आहेत ती अत्यंत दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीची कामं करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच केलेला आहे. या प्राथमिक सुविधा पाणी गटरसान रस्ते याच्यासाठी सुद्धा गेल्या 5-10 वर्षामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारची कामं जी लोकांच्या स्वप्नामध्ये सुद्धा नव्हती, जी लोकांची मागणीसुद्धा नव्हती, ती सुद्धा कामं आम्ही लोकांच्या मागणीच्या पूर्वीच पूर्ण केलेली आहेत. जे सोंडमळीचा रस्ता असू दे, रावजी काळ्यांच्या मळ्यापासून दत्त कारखान्याच्या तळ्यापर्यंतचा रस्ता असू दे किंवा काळेवस्ती कमत रस्ता असू दे, हे 3-3, 9-10 किलोमीटरचे रस्ते हे पूर्ण डांबरीकरण करून त्याचा ग्रामीण मार्गाचा दर्जा देऊन त्याला कायमपणे या गावाचा चिरंतनपणे ते रस्ता सरकारनं करावा अशा पद्धतीची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आपण जे उभारलं ह्या चौक वेशीतला हनुमान आणि गावडी गल्लीचा वेशीतला हनुमान, ह्या दोन्ही हनुमानाची 5-10 वर्षापूर्वी अवस्था आपण बघितली आणि आत्ता जर तिथं बघितलं तर त्या संपूर्ण ब्रह्मदेवळाच्या पासून ते दसरा चौकापर्यंतच्या सर्व लोकांची सोय त्या मंदिरामध्ये झालेली आहे. आणि नुसते मंदिराची सोय झाली नाही तर ती ही मंदिरं नेहमीच क वर्गामध्ये घालून या मंदिरामध्ये विकासाचं मॉडेल म्हणून शासनाच्या दरबारी क वर्गमध्ये ही मंदिरं सगळे घातलेली आहेत. आपल्या गावातल्या अनेक प्रकारची पिविंग लॉजची कामं असून दे, रस्त्याचे असून दे, गटरची असून देत, प्रत्येक विभागामध्ये आपल्या कामं झालेली आहेत आणि प्रत्येक समाजाची कामं झालेली आहेत. मग ते संतशेना मंदिर असेल, बिरदेव मंदिर असेल, हनुमान मंदिर असेल, थळोबाचं मंदिर असेल, चर्मकार समाजाची स्मशानभूमी असेल, लिंगायत समाजाची स्मशानभूमी असेल, धनगर समाजाची स्मशानभूमी असेल, ह्या वेगवेगळ्या समाजाच्या स्मशानभूमीसुद्धा दुरुस्त करण्याचं आणि नवीन करण्याचं काम आम्ही आमच्या काळामध्ये केलेलं आहे. आणि सातत्यानं आमच्या आघाडीला आणि स्वतः आता या आमच्या आघाडीच्या पाठीमागं आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब, गणपतराव दादा, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सुद्धा या आमच्या राजेश्री शाहू आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. म्हणून येत्या 21 तारखेला होणाऱ्या निवडणुकीला नारळ या चिन्हासमोर आपण सर्वांनी बटन दाबून आणि शिरोळची जनता नक्कीच गेल्या 25 वर्ष पाठीमागे राहिलेली आहे त्याप्रमाणे ह्यावेळेला सुद्धा नक्कीच राहून एक चांगल्या प्रकारचं परिवर्तन या शिरोळमध्ये घडवलं याबद्दल मला तिने मात्र शंका नाही. तुमचा परिचय आणि थोडक्यातलं काम. मी पृथ्वीराज सिंह अशोकराव यादव, मागच्या पंचवार्षिक बॉडीमध्ये उपसरपंच म्हणून मी गावचं काम केलं. मी भारतीय जनता पार्टीकडून कमळ्या चिन्हावर नगराधीशपदी निवडून लढवत आहे. मी मागच्या 4.5 वर्षामध्ये ज्या सचोटीनं प्रामाणिकपणानं आणि भ्रष्टाचारविरहित पारदर्शी काम केलं त्याच पद्धतीनं त्याच उत्साहानं परत या नगरपालिकेमध्ये काम करणार आहे. नमस्कार, माझं नाव महम्मद गनी कागवाडे. मी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवित आहे. माझं काम म्हणजे मला महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचं शिरोळ तालुक्याचं अध्यक्षपद भेटलं. त्यानंतर त्या सतत मी 5 वर्ष काम केल्यानंतर मला ओबीसी शहर अध्यक्ष भेटल्यानंतर मुस्लिम शहर अध्यक्ष भेटल्यानंतर मला आत्ता ओबीसीचं जिल्हा अध्यक्षपद म्हणून मला स्थानस्थ केलेलं आहे. आणि मला ह्या गावचा विकास दोन्ही पार्टीकडनं झालेला आहे आणि अजून त्यांची करायची त्याच्याकडनं अपेक्षा करून मी उमेदवारी लढवत आहे. आत्ताच आपण पहिलं उमेदवारांनी परिचय दिला आणि थोडक्यात त्यांनी केलेल्या कामाचा विस्तार सांगितला. आपण पहिला प्रश्न सगळ्या नगरसेवक नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी पार्टीना विचारतोय, पिण्याचा पाण्याचा प्रश्न शिरोळमधला सुटलाय काय? विशेषतः नंदिवली वसाहतीमध्ये 29 लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या, तिथल्या ज्या आक्रोश होता तो पाहिला तर अतिशय त्या लोकांनी नाराजी व्यक्त केलेला. आशीर्वाद कॉलनी दत्त कामगार कॅन्टीनच्या पाठिंबची जी बाजू आहे तिथल्या लोकांचाही प्रश्न आहे की पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही असं म्हणणं आहे. घालवाड रस्त्याला डॉक्टर आनंद काळ्यांचं जे हॉस्पिटल आहे तिथून पुढच्या बाजूला 9 घरं लागतात, तिथल्या लोकांचे 3 लोकांची मत आहेत की आपल्याला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. संगमनगर आणि पोलीस लाईन इथंसुद्धा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दलची लोकांची नाराज आहे. खडकेमळा असेल किंवा समतानगर, इंदिरानगर, बेगरनगर, शिवाजीनगर आणि 4था रस्ता चुन्नाभट्टी या विभागातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल आक्षेप घेतलेला आहे. आपल्याला फक्त 45 मिनिटं पाणी मिळतं आहे असं मत नोंदवलं आहे. शासकीय विश्रामधामच्या पलीकडच्या बाजूला
किंवा गोंदकर दुकानांची पाठिंब्याची बाजू जी आहे, या भागातल्या लोकांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दलच्या संतप्त भावना व्यक्त केल्यात. केवळ 45 मिनिटं पाणी येतं, कदाचित काही वेळेला अशुद्ध पाणी येतं आणि घाणेरडं पाणी असतं. काही वेळेला महिलांनी, अगदी पार्वती चौकातील काही महिलांनी अशी मतं व्यक्त केलीत की आपण आता स्क्रीनवर तुमची मुलाखती चालू असताना दाखवणार सुद्धा आहोत की पाणी घाण येतंय म्हणून. आत्तासुद्धा घाणी का, आज सकाळचं सुद्धा पाणी तिकडच्या पट्ट्यातलं घाण होतं असं सांगितलंय. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षे शिरोळला भेडसावतोय. आपण सगळी मंडळी म्हणता की आम्ही कामं केलेली आहेत, विकास केला आहे, तर हा प्रश्न सुटलाय काय? तुम्हाला वाटतंय काय बहुजन विकास आघाडीला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलाय काय? सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जटिल प्रश्न आमच्या पाण्याचा आहे. माझ्या गावकऱ्यांना 72 वर्षे माझा देश स्वतंत्र झाला, पण माझं शिरोळ गाव स्वतंत्र झालंय का नाही असं एका माझ्या तरुणाच्या मनात प्रश्न येतो. आणि असाच प्रश्न गावातल्या 23,000 लोकांच्या मनात सुद्धा येतो की साधं पाणी आम्हाला देऊ शकत नाही, कोणत्या तोंडानं आपण या निवडणुकीला उभा राहतात असा सगळ्यांना माझा प्रश्न आहे. मी एक युवक आहे, माझी सुद्धा मागणी आहे, मला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, मुबलक पाणी मिळालं पाहिजे, रोज पाणी मिळालं पाहिजे. बहुजन विकास आघाडीचे नेते आदरणीय उल्हासदादा पाटील हे आमदार आहेत, मग त्यांनी या प्रश्नात का लक्ष घातलं नाही? त्यांनी आणि आम्ही आता शिरोळ नगरपालिका आम्ही ज्यावेळेला आमच्या ताब्यात येईल त्यावेळेला आम्ही पहिला प्रश्न आम्ही घेतलेला आहे की 100% फिल्टर पाणी आणि दररोज मुबलक पाणी देणार आहे. म्हणजे लोकांचं मत आहे पाणी प्रश्न सुटला नाही, त्या मताशी तुम्ही सहमत आहे? 100% सहमत आहे. आणि मला आणि तुम्हाला सांगायचं, तुमच्या माहितीमध्ये तुम्हाला ॲड करायचे आहे की कोरवी गल्लीमध्ये सुद्धा पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. आज माळी काळे गल्ली तिकडे जी आहे, नांदणी रस्ता जो आहे, तिथं माळ्यांची काही घरं आहेत, तिथं आजसुद्धा पाणी मिळालेलं नाही, पाणीच मिळालेलं नाही. पाणी प्रश्न सुटलाय का शिरोळचा? या पाणी प्रश्नाच्या बाबतीत बघाल तर तुम्हाला इतिहास आठवत असेल आणि मी नक्कीच पाण्याचा प्रश्न जो आहे शिरोळचा तो सुटलाय काय? 40 ते 45 मिनिटं पाणी 1.5 दिवसातून मिळते असं लोकांचं. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून म्हणावा तसा सुटलेला नाही. ज्या अर्थी तक्रारी आले तुमच्याकडे, तुम्ही सर्व्हे करून आलाय, तुमचं मत काय? जनतेचं मत काय तुमचं? नाही, मलाही तेच म्हणायचं आहे. तुम्ही या प्रश्नावर कधी लढा दिला होता, निवेदन काढलं होतं? लढा दिला तर मी आता तर सगळ्यांच्या सगळ्या विचारांनी यातना जाणून आलोय. जवळजवळ माझा मतदारसंघ घर टू घर फिरून झालेला आहे. पूर्वी तुम्ही कोणाकडे कंप्लेंट्स वगैरे केली होती हे पाणी पुरवठ्या संदर्भात? हो, नक्कीच केली होती. हो, तारणी आघाडीचं मत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न 100% काय सुटलेला नाही. जो प्रश्न जिथं जिथं अडचणी आहेत, ते मगाशी मी माझ्या याच्यात सांगितलं की मूलभूत गरजासाठी मी जनतेच्या प्रश्नाशी निगडीत राहणार आहे. आणि माझ 15 वर्ष सत्तेत होता, सभागृहात आहे, बरोबर. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आवाज का उठवला नाही? आवाज उठवला, परंतु वर्माई जे करू शकतो ते वराड करू शकत नाही. वर्माई जर मनावर घेतली नाही तर वराडनं काय बोंब मारायची आहे लक्षात? त्यामुळे आमची वर्माई वेगळी होती, वराड आम्ही आपलं यायचं चहा बिस्किट खायचं आणि घरला निघून यायचं. ह्याच्याशिवाय आमचं काय 10-15 वर्षात केलं नाही. 15 वर्षात या यातना भोगल्यात म्हणून मी आता शिरोळच्या जनतेच्या आशीर्वादानं आवाज उठवण्यासाठी, शिरोळच्या जनतेचा सर्वसामान्यांचा आवाज उठवण्यासाठी मी स्वतंत्र आघाडी केल्या. ह्या प्रश्नासाठीच मी स्वतंत्र आघाडी केल्या. कुठं तर आमचा विचार दाबला जातोय, कुठं तर आमची जी कार्य करण्याची क्षमता आहे ती दाबलेलं हे 100% मान्य. 100% मान्य. आपण पाणी योजना राबवत होता, जिल्हा परिषदेला 10 वर्ष होता, पंचायत समिती, ग्राम पंचायत खूप वर्ष करता, पण 45 मिनिटाच्या पुढं लोकांना पाणी मिळत नाही ती 2 दिवसाला. अगदी बरोबर आहे. शिरोळच्या पाण्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा होता. गेली 15-20 वर्षापूर्वी झालेली जी पाईपलाईन होती आणि आपल्या पंचगंगा म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषित नदी ही पंचगंगा नदी आता झालेली आहे आणि तिचं पाणी पूर्वी आपण पित होतो. म्हणून आम्ही 6.5 कोटीची फिल्टर योजना नवीन करून कृष्णेवरून पाणी शिरोळला आणून या लोकांना शुद्ध फिल्टर चांगल्या पद्धतीचं पाणी द्यायचा प्रयत्न केला. गावाचा विस्तार दिवसेदिवस, बाकीची जी खेडी आहेत त्यांचा विस्तार आणि शिरोळचा विस्तार यामध्ये फरक आहे. शिरोळचा 2005 पुरापासून शिरोळमध्ये विस्तारीकरण झपाट्यानं वाढतंय, लोकसंख्या वाढते, उपनगरं वाढत आहेत आणि आम्ही त्यावेळेची 5-10 वर्षाच्या पूर्वीची लोकसंख्या धरून त्यावेळेला पाणी पुरवठा केला होता. 2033 काय तर नियोजन होतं ते त्याच्या 2033 नियोजन होतं, पण आता त्या गाव जे वाढतंय ते आपल्या अपेक्षेपेक्षा फार झपाट्यानं वाढतंय. म्हणून आता थोडासा पाणी पुरवठा कमी होतोय, कमी मृत्यूत होतोय मान्य आहे, पण जो झाला तो 100% फिल्टर आता बिस्लरी प्रमाण आपल्या ह्याचं पाणी येतंय. कुठेतरी पाईपलाईनच्या नादुरुस्तीमुळे आता तुम्ही म्हणला त्याप्रमाणे एखाद्या विभागामध्ये येत असेल, पण ते ग्राम ज्या त्या विभागाचा आहे, त्या पाणी पुरवठा कमिटीचा असेल किंवा त्या
नगराध्यक्ष नगर जे सरपंचांचं असेल त्यावेळेचं दुरुस्त करण्याचं काम असं घडू शकतंय. म्हणजे पाईपलाईन फुटली तर एखाद दिवस होऊ शकते, पण दुरुस्त करायचं काम हे ग्रामपंचायतचं काम असते त्यावेळेला. आणि त्यावेळेला लोकांच्या जर सूचना आलं तर ग्रामपंचायत नेहमीच दुरुस्त करत असते. पण हे 100% जनावरसुद्धा पंजगंगेतलं पाणी पित नव्हतं, म्हणून आम्ही ती योजना बदलून कृष्णेवरनं पाणी आणून चांगल्या पद्धतीचं पाणी, आणि हे पाणी पुरवठा कमी पडतोय म्हणून जवळजवळ शिरोळमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये 4-4, 5-5, 8-8 बोर मारले. जवळजवळ 27 ते 28 बोर मी माझ्या जिल्हा परिषदेच्या कार्यकिर्दीमध्ये, म्हणजे एवढा मोठा फंड कुठल्याही जिल्हा परिषदेच्या मारला असेल आपण जरा माहिती घ्यावी. हे पाणी पुरवठा अपुरा होतोय आणि अशुद्ध होतोय. वर्गणीतून सुद्धा लोकांनी बोर मारलेत, हनुमान मंदिर आहे त्याच्या पलीकडे गणेश मंडळानं बोर मारलेत वर्गणीकडून 200-300 रुपये. तिथं आम्हीही मारलेत, ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी खाजगी स्वतःचे पत्ता बंगलेवाले आपापल्या बंगल्यात मारतात, पण आम्ही सोय म्हणून सार्वजनिक ज्यांची परिस्थिती नाही त्या लोकांसाठी सार्वजनिक बोर मारलेले. पाण्याचा प्रश्न अद्याप सुटला नाही, 40-45 मिनिटं फक्त पाणी मिळते. सुटला नाही म्हणजे पाणी कमी प्रमाणात आहे, लोकांना ज्या अपेक्षेप्रमाणे पाणी पाहिजे ते अपेक्षाप्रमाणे पाणी येत नाही. कारण फिल्टरची योजना ही जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची आमची झाली, लोक आपलं फिल्टर शिरोळचं बघायला येतात. आपण तज्ज्ञ लोकांच्याकडे माहिती घ्यावी आणि मला सांगावं. आपण 5 वर्षामध्ये फिल्टर योजना बंद पडलेली, एकही दिवस पेपरला आलेला नाही, आपल्या पेपरला तर अजिबात आलेला नाही. मी रोज तुमचा पेपर वाचतोय. म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटला असं मत आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लोकांची तक्रार आहे, नंदिवली वसाहतीमधली तक्रार आहे, पहिल्या 2 लाईन सोडली की त्यांची तक्रार, खडके मळ्यातली तक्रार आहे, काळे मळ्यातली तक्रार आहे, शिवाय चुनाभट्टी विभागातल्या अवधूत देसाईंच्या घराच्या पाठीमधून आपण जातो ती 3 लाईनला सगळ्याच घरांची तक्रार आहे. फक्त 45 मिनटं पाणी मिळतं आणि 365 दिवसाची वर्गणी घेतली जाते. गेल्या 4.5 वर्षापूर्वी म्हणजे 2013 साली आम्ही ग्रामपंचायत कामकाज हातात घेतलं, आणि आम्ही हातात घेण्यापूर्वी पाणीपुरवठा योजनाची पूर्ण होती आणि तिचं कामकाज आम्ही पुढं चालवत होतो. पाणीपुरवठ्याचं कामकाज चालवत असताना जसं भैयानी सांगितलं की 2010 लोकसंख्या गृहित धरून आपली पाणीपुरवठा योजना झाली होती, तर आपली 10,000 लोकसंख्या गृहित धरून झाली. पण आज 2018 आहे, आपण 19 वाटचाल आहे. आता आपण जर नवीन पाणीपुरवठा योजना करायची झाली तर आपण ती 40 लोकसंख्या गृहित धरून करायला पाहिजे. तर गेल्या आपण 4.5 वर्षामध्ये पाणीपुरवठा अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलं होतं. पाणीपुरवठ्याचा कारभार अतिशय बस्तीनं चाललं होतं, कधी आमचं पाणी बिल थकीत नाही, पाणी बिल थकीत आहे कधी आपलं पाणीपुरवठा बंद पडला नाही, किंवा गावात मोटर जळी पण कधी बंद पडली नाही. जे पाणीपुरवठा बचत करून कारभार चालवता तो आपण कारभार चालवला. आणि प्रत्येक विभागाला आम्ही निवडून येण्यापूर्वी एका एका वार्डात सरपंच आहे, त्या सरपंचच्या वार्डात असलं गरजेचं पाणी यायचं, पण एखाद्या भागात अजिबात पाणी 10-10 दिवस जात नव्हतं पाणी. तर आम्ही प्लॅनिंग नियोजन चांगलं केलं अतिशय शिस्तबद्ध, आणि 45 मिनटं प्रत्येक भागाला आम्ही पाणी चालू केलं. पाणी चालू केल्यानंतर पाणी सोडताना एकाही सही आणि पाणी बंद करताना एकाही सही. गेल्या 4.5 वर्षामध्ये माझ्याकडे एकही कुठल्याही प्रकारची लोकांची तक्रार नाही, नागरिकांची नाही. गेल्या 8 ते 9 महिन्यामध्ये प्रशासक कामकाज बघतात, प्रशासक कामकाज बघत असल्यामुळं प्रशासकांच्या काळातलं या तक्रार आहेत. अशुद्ध पाणी येतं किंवा तुमचं ते पाण्याचं बाकी तुम्ही समस्या सांगताय किंवा बाकी जे समस्या म्हणजे लाईट लावत नाहीत किंवा कलेश काय सांगताय. 45 मिनटं जे तुम्ही पाणी देता, सगळ्यांना सक्ती केली तुमच्या शासनानं की घरात शौचालय असलं पाहिजे, शौचालयासाठी पाणी भरपूर लागतं, आणि दुसरी गोष्ट पिणं आणि स्वच्छ कपडे स्वच्छ करणं, आंघोळ करणं, मग हे पाणी कमी पडतं, कमी पाणी कमी पडतं. पट्टी मात्र तुम्ही 365 दिवसाची घ्या. अगदी बरोबर. आपली जी योजना जी भारतीय झाली ती माणशी 40 लिटर प्रमाणची योजना आहे. आपण दररोज 200 लिटर प्रमाणे प्रति माणशी आपण लोकांना पाणी देतोय. आपली क्षमता 12 लाख लिटरची आहे, पण आपण 24 लाख लिटर दररोज आपण त्या ठिकाणी पाणी देण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे एक्सप्रेस पिरियड नसल्यामुळं घालवाडला जर सोमवार लेट गेले तर त्याच्यामध्ये गॅप पडत पाण्यात नाही, पण आपण पाणी शिस्तबद्ध चांगल्या प्रकारे पुरवायचा प्रयत्न केलाय. 4.5 वर्षामध्ये एकाही मैलीची किंवा तक्रार नाही, सर्व लोक 4.5 वर्षामध्ये पाण्याच्या बाबतीत तर समाधानी लोक आहेत सगळे. आणि दुसरी गोष्ट नाही, पाणी पण सुटलेलं नाही, पाणी पण समाधानी. मला मीटर प्रमाण पाणी देतो लोकांना, 24 तास पाणी देण्याचा माझा मनोदेव होता, पण त्याच्यामध्ये काही तक्रार होत्या, काम अपूर्ण ह्याबद्दल बऱ्याच तक्रारी होत्या. त्या तक्रारीचा निपटारा काय झालेला नाही. आपण भारत निर्माण पेरी अर्बनमधनं शिरोळ आपल्या जयसिंगपूर आणि कुनवर्षर लागून आहे, त्या मानसिक 60 लिटरचा आपण या ठिकाणी प्रस्ताव दाखल केला होता जिल्हा परिषदकडं, आणि परवा देखील आपल्याला सजावून त्या ठिकाणी बेरी अर्बनमधनं त्याला हिरवा कंदी दिलता. पण मागच्या ज्या तक्रारी आहेत पाणीपुरवठ्याच्या, म्हणजे पाणी योजना पूर्ण किंवा अपूर्ण हा जो जुन्या लोकांचा विषय होता, त्यामध्ये काम पेंडिंग पडलं आहे. येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेला सुजल म्हणून योजना आहे, सुजल योजनेत ताब्यात घेतली का, ताब्यात अजिबात योजना घेतलेली आम्ही. कारण काय, त्या एका तक्रार संघटनेमधून किती योजना अपूर्ण आहे, आम्ही त्या अधिकाऱ्या सांगितलं त्यांचं म्हणणं अपूर्ण. पूर्ण जर योजना असेल तर एवढ्या चांगल्या पद्धतीने सक्षमपणे चालली कसं काय. नाही नाही, त्यांचं म्हणणं काय होतं अंकुश संघटनेचं की पाणी योजना तुम्ही अपूर्ण ताब्यात घेऊ नका. पूर्वीप्रमाणे आम्ही निवडण्यापूर्वी पाणी योजना चालूच होती, आम्ही फक्त घरपट्टी पाणीपट्टी घेऊन त्यावर देखभाल दुरुस्ती करत होतो. आम्ही जिल्हा परिषदेचा पाणी वाटप पदरीवर केला, त्यांना सांगितलं बाबा की आमचा स्वच्छ आणि पारदर्शी कारभार आहे, आम्हाला चुकीचं काम काही गावात करायचं, चांगल्या प्रकारे काम करायचं आहे.
म्हणून ते आम्ही पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी MJP अधिकाऱ्यांशी नेहमी पाठपुरावा केला आहे. त्याचे पत्रव्यवहार सगळे आमच्याकडे, आम्ही त्यांना काय सांगितलं, आंदोलन अंकुश संघटने तक्रार आहे, तक्रार संघटना आमची ग्रामपंचायत बॉडी आहे, आम्ही 17 लोक जी ग्राम पाणीपुरवठा कमिटी आहे, ह्या लोकांना तुम्ही एकत्र बोलवा, आपल्या याच्यावरती स्क्रीनवरती तुम्ही दाखवा बाबा हे 10 लाखाचं फिल्टर हाऊस झालं, हे 10 लाखाचं फिल्टर हाऊस, ही पाईपलाईन अमर भयांच्या घरापासून माझ्या घरापर्यंत एक 10 लाखाची पाईपलाईन केल्या, उकरून आम्हाला दाखवा तुम्ही 10 लाखाची पाईपलाईन केल्या, किंवा तुमचं जे हे फिल्टर हाऊस आहे फिल्टर हाऊस दाखवा तुम्ही, जिथं जिथं जे काम केलं ते आमच्या कमिटीनं दाखवा, आमच्या सहयोगी आणि काम अपूर्ण आहे ते तुम्ही ठरवून सांगितलं, पण ते बऱ्याच वेळा आमचे पत्र पण एकदाही ते यायला तयार नाहीत, त्यामुळे ते काम पेंडिंग पडलेलं आहे. पण आम्ही पाण्याच्या बाबतीत समाधान नाही, पाण्याला आम्ही 4.5 वर्षात लोकांना मुबलक पाणी दिलं आहे, पण आमचे आमचं समाधान नाही, आम्हाला मीटरप्रमाणे 24 तास लोकांना पाणी द्यायचं आहे, तर त्यासाठी सुजल म्हणून नगरपालिकेकडे योजना आहे, त्याच्यामध्ये मीटरप्रमाणे 24 तास लोकांना पाणी देऊ शकतोय, त्यासाठी मी प्रयत्नशील आहे. जर नगरपालिकेला मी नगराई झालो आणि आमचे सर्व नगर झाले तर लोकांना येणार 2 वर्षामध्ये मीटरप्रमाणे 24 तास रात्री 12 माणूस पाणी घेईल एवढी व्यवस्था करतो. दुसरी गोष्ट, लडके साहेबांनी जे बोलले की वरमध्ये, त्यांनी कधीही 5 वर्षात मध्यात तोंड उघडलेलं नाही आणि चुकीच्या पद्धतीने ते काय सांगत आहेत, त्यांचं तोंड उघडलं असेल किंवा जर मत नोंदवलं असेल एखाद्या मीटिंगमध्ये की हे चुकीचं काम आहे, आम्ही 17 मंडळी होतो, 17 लोकांना 17 लोकांना विश्वासात घेऊन 17 बरोबरीत घेऊन काम केलं, एकाही सदस्यानं कधी गावात कारकून केलं, लक्ष ठेवा, सगळी 4 सदस्य विरोध होते ते सुद्धा नेहमी आमच्यावर होते, लक्ष ठेवा, त्यांनी कधी काम करता, सगळ्या 17 जणांना बरोबर घेऊन, एवढंच नाही तर गावात आमदार आहेत, खासदार आहेत, जिल्हा परिषद भैया सुद्धा एक सदस्य, लक्ष ठेवा, 2 पंचायत सदस्य होते, सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांचा विषय, एक जसं कुटुंब असते पाणी योजना कुटुंबाप्रमाणे चांगली झाली, होय पाणीपुरवठा आम्ही चांगल्या क्षमतेने आम्ही चालवले. शिरोळमध्ये का वाढत आहे ATM संख्येत वाढ का झाली शिरोळला? सांगितलं तुम्हाला भैयानी उत्तर दिले पहिल्यांदा की 2010 लोकसंख्या गृहित धरून पाणी योजना झाल्या, शुद्ध पाणी असेल तर ATM वरती एवढी गर्दी का लोकांची? वेगवेगळ्या भागात आता 10 ATM झाले जवळपास शिरोळमध्ये. नाही नाही असा काय विषय नाही, ऐकून घ्या, ATM काय, आम्ही पण 4 ATM मंजूर केलतेच की तुमच्या DSR नव्हता म्हणून आपण केले नाहीत, आपण आमच्या 14 ATM 2 धरले होते, आमच्या बक्षे रकमे धरले होते, तुमचं पाणी शुद्ध असेल तुमचं काम चांगलं असं काय नाही, असं काय नाही, तुम्ही समाधान आहे यांच्या उत्तरावरती? 100% समाधानी नाही, कारण मी आज गावभर बघतोय आज वॉटर ATM जे लागलेले आहेत, प्रत्येक घरामध्ये 20 लिटरचा प्लॅस्टिकचा जार आहे. मी माझ्या वडिलांच्याकडून आणि मी ज्येष्ठ आज जे मंडळ आहे त्यांना भेटत असतो गावामध्ये, त्यांच्याकडून आम्हाला तुम्ही बोला की त्यांच्याकडून थांबा 2 मिनिटं मला बोलू द्या, त्यांच्याकडून मी ऐकतो की पूर्वी बंडा घागरीनं पाणी ते नेत होते, सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत एकच काम असायचं पूर्वीच्या लोकांचं. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करा की त्यांचं झाल्यानंतर बोला की बंडा घागरीनं पाणी नेत होते, पाणी मिळत नव्हतं. आता फक्त एवढंच परिस्थिती आहे की बंडा घागरी बदलल्यात आणि 20 लिटरचे प्लॅस्टिकचे जार आलेले आहेत. हे आपण का घेतो तर गावात अतिशय अशुद्ध पाणी आहे, म्हणजे जे पाणी हे शिरोचं एका बाटलीत भरा, धरणगुत्तीचं पाणी एका बाटलीत भरा, 100% तुम्हाला असं दिसेल की भांडी घासायच्या लायकी सुद्धा पाणी आम्ही पितोय, जे ज्या पाण्याला आपण भांडी सुद्धा घासणार नाही, आणि त्यामुळं 100 प्रकारचे रोग होत आहेत. आज कॅन्सर सारखे रोग असतील किंवा विविध प्रकारचे रोग शिरोळमध्ये का वाढत आहेत याचा जर आपण अभ्यास केला तर त्याचं बऱ्याचशा मोठ्या कारणांमध्ये एक पाणी हे मोठं कारण आहे. आणि आपली जी पिढी आहे, शिरोळची पिढी, नवीन पिढी, आता बारकी मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना आपण असं पाणी पाजून ती सक्षम कशी घडणार आहे, कारण त्यांना 100 रोगप्रतिकारक क्षमता त्यांची डेव्हलप होणार नाही. प्रश्न सुटले नाही असं मत आहे तुमचं. मगाशी वाढीव पाईपलाईनचा विषय झाला, तुम्ही जर बघितला योजनेपेक्षा जास्त आम्ही आमच्या ग्राहक फंडातून वाढीव पाईपलाईन जास्त केल्या. तुमच्या जिरगे पेट्रोल पंपापर्यंत आम्ही नेल्या, इकडे नमाजगी मायला पाईपलाईन नेल्या, तुमच्या वाल्मिकी नगरला पाईपलाईन नेल्या, ज्या ज्या भागात शक्य तुम्ही बघा, तुम्ही जी नावं सांगितलं की नाही, एखादं तुम्हाला काळीमळा माळीमळा एखादा विषय राहिला असेल, कारण ग्रामपंचायतला आपण लोकपर्गणी असत्या घरपट्टी पाणीपट्टी, त्यातनं आपण काय म्हणतो 100% लोक घरपट्टी पाणीपट्टी भरत नसतात, पण आपण जास्तीत जास्त वाढीव पाईपलाईन करून प्रत्येक ठिकाणी पाण्याचा पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला आहे. 4.5-5 वर्षामध्ये जर घाण पाणी येत असलं तर मी एखादा मोर्चा आंदोलन काढला असतं किंवा एखाद्या पेपरला बातमी दिली असेल, लक्षात ठेवा, तसं कुठल्याही प्रकारे झाले, निवडणूक आल्या म्हणून खोटं बोल रेटून बोल असा काहीतरी बोलण्याचा प्रकार आहे. जी पाणी योजना आहे त्यांचे वडील त्या कमिटीमध्ये उद्घाटन केलं होते, ते वडील त्यांचे, मग त्यांनी अपूर्ण घेऊन असताना पूर्ण झाली म्हणून उद्घाटन काय केलं मला सांगावं, त्यांनी त्यांचे वडील ज्या मागची बॉडी होती ती त्यांचीच बॉडी, त्यांच्या वडील त्याचे नेते होते आणि त्या कार्यकिर्दीत मागची पाणी योजना झाल्या, मग त्यांच्या वडिलांनी चुकीचं काम केलं असेल म्हणणं काय सांगा झालं असेल तर. दुसरा प्रश्न असा आहे की पिण्याचं पाणी अशुद्ध आहे अपूर्ण आहे, मग याबद्दल तुम्ही एखादं आंदोलन केले, निवेदन दिले, तक्रार कुठं दिल्या? नाही, ह्या प्रश्न सोडवण्यासाठी मला तुम्हाला माहिती द्यायची आहे की गावातले सगळेच प्रश्न, जसं पाणी असेल, गटारे असेल, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न, मी हे प्रश्न केले, निवेदन दिले, मला फक्त 2 मिनिटं बोलू द्या, नाही मुळात सोडून बोलत नाही पाण्याच्या प्रश्न. मी गेले 7 वर्ष नगरपालिका मंजुरीसाठी प्रयत्न करताय, नगरपालिका झाल्याशिवाय विकास होणार नाही, पाणी मिळणार नाही, गटारी मिळणार नाहीत,
रस्ते मिळणार नाहीत, लाईट मिळणार नाही, आणि ही नगरपालिका मंजूर करत होतो. या नगरपालिकेला ज्या लोकांनी विरोध केला, आज त्या लोकांनी नगराध्यक्ष म्हणून राहण्याचा त्यांना अधिकार आहे काय? नगरपालिकेचा विषय आपण नंतर घेणार आहोत. मूळ प्रश्न आहे की पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरती आपण कुठं कंप्लेंट्स केली होती काय? पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीच मी शिरोळ नगरपालिकेचा प्रस्ताव 3 सप्टेंबर 2012 साली सुरुवात केली होती. आपण नंतर घेतोय पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भातले गणेश चतुर्थी आणि दुर्गा माता या दोन विषयावरती ज्या वेळेला लोक खड्डे मारतात, तरुण मंडळ खड्डे मारतात, त्यावेळेला लिखित होत आहे हे महिने सोडले तर बाकीच्या वेळेला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे असं जनतेचं मत असतं. आता पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडून आपण रस्त्याच्या खराब रस्ते किंवा चांगल्या रस्त्याच्या प्रश्ना महत्वाचं बोला. तुम्ही आंदोलन वगैरे केलं काय? नाही, मी आंदोलन नाही केलं, नाही निवेदन दिलं नाही, पण मी लोकांच्या भावना जाणताला माणूस आहे आणि मला असं म्हणायचं आहे की आज लोकवस्ती वाढते आहे. आज साईनगर असू दे, ईदगा मैदानच्या पाठीमागे असू दे, नंदीवाले असू दे, पाण्याचा प्रश्न फक्त एक जटिल झालेला आहे, तसा पूर्ण सुटलेला नाही. लोकवस्ती वाढत आहे, शुद्ध पाणी पूर्वीमध्ये आणि आतामध्ये फॉल्ट आला, त्यामध्ये पावडर टाकणे किंवा केमिकल साहित्याचा अभाव वाटतोय. नाही नाही, आत्ताच्या काळात तर ह्या अभाव आहे. आणि मला असं एक नागरिकांना या माध्यमाने सुचवायचं आहे की 2 दिवसांनी पाणी येऊ दे किंवा 3 दिवसांनी येऊ दे, आपणाला एक सवय लागल्या कालचं पाणी खळबळून आणि भरी टाकणे आणि ताजं भरणे, त्याला जरा फाटा द्या, पाणी बचत करा आणि योग्य तऱ्हेने त्याचा वापर करा की जेणेकरून राष्ट्रीय हित त्यामध्ये जोपासलं जाईल. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि रस्त्याच्या प्रश्नाकडे आपण पुढे जाऊया. ज्या प्रमाणात पाहिजे 2 दिवस पुरायला पाहिजे तेवढं येत नाही, मग ते पुरते काय? कुठलं पुरत नाही पाणी, पाणी नाही, एक दिवस आड पाणी येत, एक तास पाणी पाणी बंद होत आहे. इलेक्शन कॉर्नर मध्ये ब्रेक नंतर आपण पुढे रस्त्याच्या प्रश्नासाठी होते. ब्रेक एवढ्या करता घेतोय आपण. आता जी मंडळी आपली आपल्या समोर बोलतायत ह्यांचं नेमकं चित्रीकरण बाहेर सुरू आहे की नागरिक काय म्हणतात या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरती, त्यांची मतं आपण मधल्या ब्रेकच्या काळात दाखवणार आहोत. आता रस्त्याच्या प्रश्नाकडे जातोय. नंदिवले वसाहतीतले 3 एकूण 9 रस्ते आहेत, त्यापैकी 3 रस्ते खराब आहेत. दिलीपदादा पाटील, रणजितसिंह पाटील हे बहुजन विकास आघाडीचे जे आता नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, त्यांच्या घराकडून चिंचवाडला जाणारा रस्ता असेल, आशीर्वाद कॉलनी, संगमनगर, इंदिरानगर, धनगरवाडा, नमाजगाव मळ, खडकेमाळा, समतानगर असे एकूण शिरोळमधले 640 पैकी 178 रस्ते खराब आहेत. त्यापैकी 45 रस्ते हे मुर्मीकरण झालेले आहेत, हे अंदाजे रस्ते नाहीत, हे परफेक्ट रस्ते दिलेले आहेत. आणि लोकांच्या मुलाखती तुम्हाला दाखवणार आहोत. तुमचे रस्त्याच्या रस्ते किती झाले आहेत? तुमच्याकडे नगराध्यक्षपदाचे तुम्ही उमेदवार आहात, तुम्ही जिल्हा परिषदला होता, तुमच्याकडे आमदार होते, यापैकी रस्ते तुम्ही तुमच्या काळात तुम्ही कशा पद्धतीने केला आहे, नागरिकांच्या तक्रारी काय होत्या, रस्ते कोणते पूर्ण केलेत तुमच्या काळात आणि किती खर्च केला? आता नंदीवाली वसाचा पहिले विषय सांगितला. नंदीवाली वसा जे आंतर रस्ते आहेत ते आंतर सगळे रस्ते आपण डांबरीकरण केले. तुम्ही जो रस्ता सांगताय तो रस्ता गावाला जोडणारा असेल, लक्षात ठेवा. त्या रस्त्याचं काम कोणाचं आहे? जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांचं काम आहे. तरी देखील आपण सारेपाडीचे आमदार असताना तो रस्ता तो गावाला जोडणारा रस्ता आहे, तो आमच्या ग्रामपंचायतीचा रस्ता नाही आहे, तो त्यांनी करून घ्यायचा. आमदार खासदारांचं काम आहे, आमचं काम नाही, ते लक्षात ठेवा. तुम्ही सगळे जर आमच्यावर घालाला तर बरोबर नाही. गावामध्ये आपण 7.5 ते 8 कोटीचे आपण रस्ते या ठिकाणी चांगल्या बरे करण्याचे काम केलं, लक्षात ठेवा. तर रूपनगरामध्ये बघितलं तुम्ही तर तुमच्या घर ऑफिस समोर उदाहरण सांगतो, जे स्टेट बँक ते आपला बेघर जाणार रस्ता आहे, हा अंदाज 1 कोटीचा रस्ता आपण वेगवेगळ्या फंडाने केलाय, आपल्या ग्रामपंचायत ताकद ह्या रस्त्याला पर्याय केलाय. काय केला? तर आंतर रस्ते आपण जर करत बसलो असतो तर मेन रस्ता लोकांना येत नव्हता, लक्षात ठेवा. गणेशनगरचा जी वाडी उपनगर होती, ऐकून घ्या, क्वार्टर्समधला रस्ता, पोलीस क्वार्टर ज्या रस्ता पीडब्ल्यू अंडर आहे, पोलीस क्वार्टर रस्ता पीडब्ल्यू अंडर आहे, त्याच्या अलीकडचा जो आबा जाधवच्या पाठी राम सोसायडी आहे तो रस्ता आम्ही आमच्या ग्राम आमच्या ग्रामपंचायतीने केलेला आहे. तुम्ही संगमनगर मध्ये आंतरराष्ट्रीय आम्ही केल्यात, जो संभोजनवर जोडणारा पहिला रस्ता आहे, तो आपण सारे पैसे आमदार असताना आपण जे पंडातनं त्यांच्या करून केला रस्ता जोडणारा मुख्य रस्ता कुठला? कुठला समोर रस्ता कुठला सांगा मला, समोर जाऊन इकडे जातो संगमनगरला पहिला रस्ता लागतोय. कुठला पहिला? कुठल्या पण बुवा पण दिशेने का इकडच्या बाजूने सांगा, तो रस्ता नोंद नाही, आपले गायरान रस्ता आहे, गायरान जागा आहे, रस्ताच नोंद नाही. धनगरवाडा आंतरराष्ट्रीय आपण 20 लाख रुपये बजेट झालं होतं, त्या लोकांच्या अंतर्गत तक्रारीमुळे त्या ठिकाणी कोणी मी असू देत, भैया असू देत, आमचं कोणी काम करत, जोपर्यंत त्या लोकांनी अंतर तक्रार मिटत नाहीत आणि ते लोक जोपर्यंत नोंद करत नाहीत तोपर्यंत होणार नाही. तर रस्ता खडकेमाळा मग रस्ता सांगा तुम्ही, खडकेमाळा ही जी वसत आहे ते लक्षात ठेवा, शेतातली वसत आहे आणि ती रस्त्याला जागा दाखवा मला तुम्ही. लोक रस्ता नोंद करू देत, मागणीवर आम्ही रस्ता करायला तयार आहे त्या ठिकाणी. आधी येतात
परंतु निवडून गेल्यानंतर एकदा सुद्धा फिरकत नाही तिकडे. ते रस्त्याची तर काय विषय नाही, आजपर्यंत इथे रस्ता एकही झाला नाही, अंतर्गत रस्त्याचा विषय नाही. धनगरवाड्यामध्ये 70 वर्ष पूर्ण झाली, परंतु अजूनपर्यंत एक सुद्धा काम झालेलं नाही. रस्त्याचे प्रश्न जास्तीत जास्त प्रमाणात सोडवायचा प्रयत्न केला. आता जो आपण खडके मिळायचा म्हणला तोच मी मगाशी सांगितला आपणाला. रावजी काळ्यांच्या शेतापासून ते दत्तक फॅक्टरीच्या तळ्यापर्यंत पूर्ण डांबरीकरण रस्ता होऊन ग्रामीण मार्गाचा त्याला दर्जा दिलेला आहे. त्या रस्त्यामध्ये जे MSEB जे डांब होते ते आम्ही पदरच्या खर्चानं 7,000-7,000 रुपये भरून ते डांब रस्त्यावरनं काढून तो रस्ता रुंदीकरण करून चांगल्या पद्धतीचा रस्ता आम्ही तो केलेला. रस्त्याचा प्रश्न संपला 100% नाही, पण बऱ्या प्रकार प्रमाणात आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला लोकांचा त्रास. शासकीय विश्रामधाम ते इकडे आपण डाव्या बाजून रोडला येतो पूर्वी गेलीकडे, त्या रस्त्याचं काम अगदी बरोबर तुमचं. त्या ह्याला जे जोडणार आहेत आपल्या कल्लेश्वर मंदिरला, बाकी सगळे रस्ते आपण जोडल्यात लक्षात ठेवा. तिकडे असू दे तुमच्या स्टॅट. नाही नाही सांगा 2 मिनिटं जरा 2 मिनिटं. पहिला मी उत्तर देतो मग तुम्ही सांगा ना तुमचं मत. पहिल्यांदा आपण जी स्टँड एसटी स्टँड पासून विसू मिस्त्रींच्या घराकडे जाणारा तो रस्ता आपण केलाय. परत माळेगेलीनं पुढे जाणारा रस्ता केलाय इजापर्यंत गोडीवीरपर्यंत. आंतरराष्ट्रीय काँक्रीटकरण केल्यात नुरकान बादशाकडे जाणारा रस्ता आपण काँक्रीटकरण केलाय. आणि तुमचं कोडीवीर आगर रस्ता आहे, आगर रस्त्यापासून जो बुवा ह्याच्यापर्यंत जातोय कल्लेश्वर मंदिरपर्यंत तो रस्ता आपण डांबरीकरण केलाय. मध्यंतरीच्या काळामध्ये कन्याकत महापौरका सोहळ्यामध्ये आपण ते काम शासकीय विश्रामगृह ते जय भवानी चौक आपला म्हणजे बसवीचे लोक हा रस्ता आपण त्या ठिकाणी 16 लाखाचा मंजूर केला होता. पण अंतर्गत तक्रारीमुळे रस्त्याच्या तक्रारीमुळे किंवा तक्रार संघटनेमध्ये रस्त्याचं आज देखील काम पेंडिंग राहिलेलं आहे. एखादा आपत्मक काम पेंडिंग राहणार आणि सगळेच काम करावं असं मी काय नाही. ग्रामपंचायत मर्यादा असतात, ग्रामपंचायत आपल्या घरपट्टी पाणीपट्टीचं काम भागवत असेल लक्षात ठेवा. खासदारांचं सहकार्य मिळालं नाही आम्ही काय आम्ही जे आमदार करणार मी सगळ्यांना सांगितलं गावात कुणाला सांगितलं भयाना सांगितले पंचायत समिती 2 सचिव त्यांना सांगितले आमदार करणार कुणी गावात काम करावं कारण गावात लोकांनी काय नाही त्यांनी करा पण ते आम्ही सगळं मी म्हणणार नाही मी सगळं माझ्या ताकदीपेक्षा मी जास्त काम केले गावात. कसा आहे रस्त्याचा खरा प्रश्न सुटलेला नाही. जे 14 वित्त आयोग असू दे जिल्हा परिषद असू दे हे रस्ते होतच असतात. तिथं त्या खुर्चीवर काळा माणूस बसू दे नाही तर गोरा माणूस बसू दे हे ठरलेलं टेक्निकल ठरलेले फंड येतच असतात. लक्षात घ्या मी केलो तू केलो म्हणाल काय कारण नाही. 17 जणांना खेचून आणायला लागतच नाही, खेचून आणायला लागत नाही. 14 वित्त आयोग हे लोकसंख्येच्या आधारे मिळत असतात, बाहेरचं काही आणलेलं नाही, कोणी काही आणत नाही. सगळ्या 17 जण जे असतात तुम्ही काय एकटर नाही जात, 17 जण आमचा बी सहभाग आहे. मला सांगा सरपंचाचा पुरस्कार मिळाला, सरपंचाचा पुरस्कार मिळाला ते डेप्युटी सरपंच घेतोय, सरपंच कोण मला खेचून आणलंय, खेचून आणलंय त्याला उत्तर दिलो, खेचून आणलं त्याला उत्तर दिलो. 17 जणांनी आम्ही ज्यावेळेला एक सारखं एक मुखी ठराव पास करतो त्यावेळेला ती येत असते, ते काय आकाशातनं पडत नसते. लक्षात आलं का? त्यामुळं रस्त्याची कामं वगैरे वेगवेगळ्या फंडातनं होतच असतात. त्याला खेचून वगैरे काही आणायला लागत नाही. अनुसाचित जमातीची ती महिला होती सरपंच महिला, तिच्या कार्यकर्ती चाललेला ऐका 2 मिनिटं तिच्या कार्यकर्ती चालल्या म्हणजे ती ना ती ला करते पण आहे काय, तिचा ला करते पण आहे काय. असं तुम्हाला मला एक विचार आहे की सरपंचाची जबाबदारी मोठी का सदस्यांची पार्टी म्हणून प्रश्न विचार आहे. मला काय म्हणायला जे खेचून आणलं म्हणताय मला मग मला त्या महिलेचं ना करतेपणा तुम्हाला सिद्ध करायचं आहे काय. हे रस्त्याचं जिथं गरज आहे रस्त्याची जिथं गरज आहे. आता वनवेचा रस्ता तिथं आमदार खासदार 100 वेळा ये जा करतात, परंतु 1/2 किलोमीटरचा रस्ता देखील त्यांना पूर्ण करून देता आला नाही. शिरोळ सारख्या एवढ्या तालुके या ठिकाणी शर्मेची बाब आहे, शर्मेची बाब आहे. हो सुटला रस्त्याचा प्रश्न सुटलाय का थोडक्यात सांगा. आत्ताच तुमच्याकडे जी नोंद आहे अनेक रस्त्यांची आणि पोट रस्त्यांची दुर्दशा आहे आणि पूर्ण झाली नाहीत असं तुमच्याकडे जे आलंय, तर मला असं म्हणायचं आहे की पृथ्वीराज यादव असू देत किंवा जिल्हा माझं त्याने रस्त्यांचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलाय, नाकारता येणार नाही. परंतु मी परवाच चुडमुंगे मळ्यामध्ये गेलो होतो, अमरसिंह पाटलांच्या फंडातून एक छोटासा रस्ता झालाय 200 किलोमीटरचा किंवा मीटरचा किंवा काय तर 200 मीटर किंवा 300 मीटरचा. तिथं मला असं कळलं की तिथल्या जाणाऱ्या लक्झरी गाड्या शाळेला सोडणाऱ्या त्या पावसाळ्यामध्ये तिथं गाड्या जात नाहीत लहान मुलांच्या साठी. रस्त्याचा प्रश्न सुटला नाही, रस्त्याचा प्रश्न सुटलाय काय थोडक्यात.
रस्त्याचा प्रश्न सुद्धा अजिबात सुटलेला नाही. रस्त्याचा प्रश्न सुद्धा एक मोठा प्रश्न म्हणून गावात आव असून उभा राहिलेला आहे. आमचे कार्यसम्राट आमदार माननीय उल्हासदादा पाटील यांनी त्यांच्या 4.5 वर्षाच्या फक्त छोट्याशा कारकिर्दीमध्ये जवळजवळ 26 कोटीचे रस्ते फक्त एका गावासाठी त्यांनी दिलेले आहेत. हे प्रमुख रस्ता सांगा की त्यांच्या खंडातनं सुटलाय काम झालं. सगळ्यात मोठा रस्ता जुना कुरुंदवाड रस्ता, ओढ्यावर पूल बांधणे 2.38 कोटी, शिरोळ जुना कुरुंदवाड रस्ता सुधारणा करणे 3.90 कोटी रुपयाचं, असे 26 कोटी रुपयाचे रस्त्याचा निधी मोठ्या प्रमाणात खेचून आणलेला आहे. आणि लडके साहेबांनी जे बोलले ते अगदी बरोबर बोलले की नगर ग्रामपंचायत मधील जे सदस्य असतील किंवा सरपंच असतील किंवा डेप्युटी सरपंच असतील या सगळ्यांना जो निधी येतो तो ते सगळ्यांची जबाबदारी आहे. 18 जणांनी तो 17 जणांनी खर्च केलेला असतो आणि कुणीही एकट्यानं ते आपली कॉलर टाईट करून घेऊ नये. आणि हा निधी येत असतो आणि ती केलेली कामं असतात आणि त्याची उपकाराची जाणीव मी केली अशी गावाला त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न करू नये. रस्त्याच्या प्रश्नावरती उल्हासदादांचा 26 कोटीचा फंड मिळाला आहे, त्यातून बहुतांशी रस्ते झाले, बाकीचे खराब रस्ते आहेत असा आरोप होतो. त्यांनी मला खराब रस्ते नावं दाखवू देत. माझ्यापूर्वी शिवाजी त्यांनी सांगितलेलं 26 कोटी, त्याविषयी मी ते तालुक्यातले रस्ते गावात त्याविषयी मी काय बोलणार नाही. मी न बोललेलं चांगलं. आपल्या गावातल्या गावातल्या 26 कोटी रस्ते झाले असतील तर मग आपला जय भवानी चौक ते बसवी चौक रस्ता हा का झाला? छोटा रस्ता गावातल्या सगळ्या नागरिकांची मागणी आहे. गावात लोकांनी गरजेचा रस्ता जय भवानी चौक ते बसवी चौक रस्ता आहे की नाही गरजेचा सांगा. तो रस्ता झाला पाहिजे मग, हा रस्ता त्यांनी दिसला का नाही मग? लक्ष दिसला पाहिजे ना. निश्चित जय भवानी तू बसवेचर चौक आहे हा अतिशय चिंतनीय भाग आहे. परवाच एक घटना झालेली आहे. व्यक्तिगतरित्या कधी निवेदन दिलं, आंदोलन केलं, कोणाला भेटलं? मी निवेदन देण्यापेक्षा हे कानावर घातलेलं आहे. कुणाच्या घातलं? अशाच लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटनेचे नेते होता, खासदार तुमचे या गावातले, त्यांच्याकडे जाण्याचा मार्ग मी आणि शेतकरी मी स्वतः सचिन शिंदे, मी प्रकाश गावडे या विषयावर त्यांचा कानावर घातलेला आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहे आणि ज्यार्थी आमदार खासदार हे काम करू शकत नाही तर जनता काय करू शकत्या? त्यांच्याबरोबर एकच आहे, तिथं प्राण गमावलेले आहेत, परवाचा झालेला आहे. मला अनेक साहेब तुम्हाला सांगायचं आहे, रस्त्याच्या बाबतीतच आहे. मी कुठं ग्रामपंचायत सरपंच नव्हतो, डेप्युटी सरपंच नव्हतो, सदस्य पण नव्हतो, किंवा मी आमदार नाही, खासदार नाही, कोणताही लोकप्रतिनिधी आजपर्यंत झालो नाही. पण मार्च 2015 मी आणि माझ्या वडिलांनी जे आज शिरोचा बायपास रस्ता मंजूर केलेला आहे त्याला 2.43 कोटी रुपये मार्च 2015 मी मंजूर करून आणलेले आहेत. तो रस्ता मी तो सदस्य रस्ता कधी चालवणार आहे? तो रस्ता आता तो शासनाचा भाग आहे, मंजुरीचं काम आमचं होतं, आम्ही केलं. त्याच्यामध्ये जमीन किती जाणार आहे? त्याच्यामध्ये कुणाची जाणार आहे जमीन? जी जाणार आहे किंवा जी जाणार आहे ती जमीन कुणाची जाणार आहे, त्याचा मोबदला कोणाला मिळणार आहे हा आता शासनाने ठरवायचा आहे. माझ्या गावामध्ये ज्या वेळेला बुवा पण आपलं कल्लेश्वर तलावापासून आपण जे गावापर्यंत येतो तिथंपर्यंत प्रत्येक वर्षाला 2 ते 3 जण मृत्यूमुखी पडतात हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि मी आणि माझ्या वडिलांनी 2013 बायपास रस्ता शिरोळा मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न करत होतो. मी डेप्युटी सरपंच नव्हतो, मी सरपंच नव्हतो, जिल्हा परिषद सदस्य नव्हतो, आमदार नव्हतो, खासदार नव्हतो, तरी पण मी 2.43 कोटी रुपयाचा रस्ता मार्च 2015 मंजूर करून आणलेला आहे. आता रस्त्याच्या प्रश्नाकडून आपण गटरीच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. सांडपाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक पूर्वी जाण्यापूर्वी सांगतो की रस्त्याचे नेमके काय प्रश्न आहेत या ब्रेकमध्ये आपण टाकणार आहोत. रस्त्याने गटरने काय गटरी सप्ले रस्ते सप्ले कोण सांगितले? राजकीय पुढाऱ्यांचं मत आहे, आम्ही समस्या सोडवलेत. पुढाऱ्यांचं मत आहे ज्या पुढाऱ्याने हे असं प्रश्न सोडलेत असं म्हणून जर सांगितलेलं असेल त्या पुढाऱ्याने स्वतः बघा मला कुठं गटरे झाले काय काय बंदच दिसायला लागले नुसतं. गटार तर कुठं हे नाही आणि कुठल्याही उमेदवाराला आलं इथलं पाणी चालू होतं पावसाळ्यात हे असंच चालायचं. मग हे असंच चालायचं तर मतदारांनी काय करायचं? पाहिजे नाही जी सुविधा आहे ती व्हायला पाहिजे. ते राहिलं जिथं पाणी नाही तिथं गटरे आहेत आणि जिथं पाणी भरपूर आहे तिथं गटरे नाही. पाणी सोडायचं कुठं? शूजगड्डे काढायचं म्हटलं की नाही? शूजगड्डे काढायचं म्हटलं तर ते पाणी आणि लोक काढतात खाटा भरून ती लोक बसे. या प्रश्न स्वाट मध्ये एक आणि आता नवीन आपलंही काम झालं नाही. तिकीट तर एवढी येते
एक ही नाही गटारीचा प्रश्न सुटलाय काय? नाहीच. औषधाची ढास फवारणी होत्या काय? नाहीच. आरोग्याचे प्रश्न सुटलेले नाही पण घरपट्टीने पाणीपट्टी घेतली जाते. कुठलाही दाखला देत नाही आणि पाणीपट्टी घेतली जाते पण पाणी पुरेसं मिळत नाही. 360 दिवसापैकी 140 दिवस पाणी येते वर्षातलं. गटारी सप्लाय, रस्ते सप्लाय. कोण सांगितलं की राजकीय पुढाऱ्यांचं मत आहे आम्ही समस्या सोडवलेत? इलेक्शन कॉर्नर मध्ये ब्रेक नंतर मी पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. गटार आणि सांडपाण्याच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. सांडपाणी आणि गटारीचा प्रश्न शिरोमध्ये सुटलेत काय? हा तर डोकेदुखी प्रश्न आहे. सांडपाणी आणि गटर ही कुठलीही वाती नाही आहे आणि जो प्रश्न संपूर्ण कुटुंबांना भेडसवतो ते राजकीय नेते असू द्या, सर्वसामान्य असू द्या, झोपडपट्टीत राहू द्या, प्लॉट जाहीर करू द्या आणि कुठले प्रश्न सुटलेले नाही. सगळ्या प्रत्येक गल्लीत तुम्ही गेला, मी सर्वे करून आलेला आहे आणि गटारी तुंबलेल्या असतात. त्याच्यासाठी ड्रेनेज, जे खोलवर ड्रेनेज शिटी टाईप असतात, तेच गरज आहे करणे. आणि ड्रेनेज हे शिटीमध्ये अनेक नगरपालिकेमध्ये रस्त्याच्या मधून काढून त्याला घरांची जी सांडपाण्याची आहे तेच त्याला फ्लो जोडून अशा तऱ्हेने खोलवर ड्रेनेज टाईपच्या गटारी केल्या तरच हा सुटणार आहे. अन्यथा हा प्रश्न सुटलाय काय? गटारीचा, गटारींचा प्रश्न एक तिसरा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न इथं गावामध्ये झालेला आहे. बऱ्याचशा गावातल्या घरांमध्ये मी बघतो की गटारीचं पाणी त्यांच्या घरात आत येतंय. पावसाळ्यामध्ये असू दे किंवा कायमस्वरूपी असू दे, त्या गटारींना लाईन लेवल नाही. त्या गटारीमध्ये टक्केवारी आणि ढपला राज केला जातो. टक्केवारी घेतली जाते त्यामुळे कामं निकृष्ट दर्जाची होतात. कधी केला होता का इथं गैरव्यवहार आलाय गटारीच्या? ज्यांनी आम्ही तक्रार करण्यापेक्षा जे सत्ताधारी आहेत त्यांनी ते जर जाणीवपूर्वक आणि निस्वार्थीपणे जर ते केलं, आम्ही तक्रार करणं हे गरजेचं आहे काय? आम्ही आमचं टॅक्स भरतो, आम्ही आमचं कामं चांगली पाहिजेत त्यामुळे तुम्हाला निवडून देतो आणि तुम्ही ते करत नाही मग आम्ही तक्रार केलं म्हणून आम्हाला चूक धरायची का? त्या सत्ताधाऱ्यांनी त्या चुका केल्या त्यांना चूक धरायची. गटारीचा प्रश्न सुटलेला नाही. गटारीचा प्रश्न सुटलेला नाही. कन्यागत महापर्व काळामध्ये जर आज तुम्ही बघितलं असेल आपले कार्यसम्राट आमदार उल्हासदादांनी प्रचंड मोठ्या निधीनं त्या गटारी केलेल्या आहेत आणि ते सोडलं तर बाकी गावभरामध्ये संपूर्ण उपनगर आहेत. गाव भाग आहे, मूळ गाव भाग. या गाव भागामध्ये जर फिरलो आणि पाहुण्यानं जर आपण घेऊन दाखवलं माझं गाव तर गटारी आहेत का नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कागदावरच फक्त गटारी राहिलेले आहेत. नाही, कन्यागतमधनं ज्या गटारी झाल्या त्या खोल झाल्या, त्याच्यावरची झाकण नाही, त्यामुळे अपघात होतात असं म्हणतात. दादांनी इकडे लक्ष दिलं नाही? नाही, दादांनी त्यांनी निधी आणायचं काम केलेलं आहे आणि ते नंतरचा जो काही प्रॉब्लेम झालेला आहे तो ग्राम पंचायत असेल किंवा PWDतील अधिकाऱ्यांनी तो केला पाहिजे होता. त्यांचं काम होतं मोठ्या प्रमाणात निधी आणायचा आणि कन्यागत महापर्व काळा नरशिवाडीचा असून सुद्धा त्यांनी शिरोळमध्ये तो निधी आणला, त्यासाठी त्यांचं अभिनंदन आपल्याला करावं लागेल. गटारीचा प्रश्न सुटलेला नाही. गटारीचा प्रश्न हा तिसरा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा जटिल प्रश्न झालेला आहे. गटारीचा प्रश्न शिरोळमधला सुटलाय. गटारीचा प्रश्न आता कन्यागतमध्ये जे आमदार साहेबांनी केलं ते बऱ्यापैकी बाजारपेठ असू दे, जे वरात रोड जे म्हणतोय आपण ते बऱ्यापैकी सुटलेलं आहे. राहिला प्रश्न वेगवेगळ्या उपनगरातला, उपनगरामध्ये रस्ते गटारी हा मूळचा प्रश्न आहेच. तो नगरपालिकेच्या रूपानं मला वाटतं ह्या फंडाच्या रूपानं ते सुटला जाईल, कारण ग्रामपंचायतीला मर्यादा आहे. आता नाही सुटलेला, आता सुटणार. गटारीचा प्रश्न ग्रामपंचायतीला सोडण्यात अपयश आले. गटारीचा प्रश्न गाव भागामध्ये बऱ्यापैकी सुटलेला आहे. गाव भागामध्ये शिरोळची जी वाडी उपनगर आहेत त्या उपनगरामध्ये हा प्रश्न जरा गंभीर प्रकारचा आहे. या 5 वर्षात सुटायला पाहिजे होता. सुटायसाठी त्या आधी म्हणजे ज्या सत्ताधारी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता. तो प्रयत्न झाला नाही असं मत आहे. आता ते लोकांना विचारायला पाहिजे. तुमचं मत काय? शाहू आघाडी म्हणून तुमचं मत? त्यांनी कमी पडले तेवढं नक्की आहे. गटारीचा प्रश्न एक मिनिट. अपक्ष. गटारीचा प्रश्न 100% हे काम कधी होत नसतंय. आपले गावचे खासदार आहेत, आमदार आहेत, मी सगळ्यांनी सत्ता भोगलेली आहे. आतापर्यंत 100% गाव सुधारित व्हायला पाहिजे होतं आणि हे ह्यांच्या मार्फत सगळ्या चुका आहेत, त्यामुळे मला काय बोलायला लागत नाही. आमदारांनी बी लक्ष घालायला पाहिजे होतं असं मत आहे ग्रामपंचायतीसोबत. नाही, ग्रामपंचायतीचा सगळ्यात मोठा वाटा असतो गटारीमध्ये आणि त्यांनी जर त्यांना वेगवेगळ्या प्रमाणात निधी येतो. आमदारांनी जरी लक्ष घातलं असतं तरी या गटारीचा प्रश्न संपला असता. आमदारांनी प्रयत्न केलेलाच आहे. 4 वर्षांमध्ये जो निधी आणलेला आहे तो याच्यापूर्वी 70 वर्षांमध्ये कुठल्याही आमदारांनी निधी आणला नव्हता.
आणि मी तुम्हाला मगाशीच सांगितलं कन्यागत मध्ये कन्यागत महापर्व का हा नरसिंहवाडीचा असून सुद्धा भोजन गटारीतला भाग येतोय तो गटारी नाही गटारीसाठी निधी त्यांनी मोठ्या प्रमाणावर आणलेला आहे. 70 वर्षांमध्ये जो कोणी निधी आणला नव्हता तो त्यांनी फक्त 4 वर्षांमध्ये आणलेला आहे. आणि याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही नगर परिषद झाल्यानंतर निवडून आल्यानंतर बहुजन विकास आघाडी गटारी हा प्रश्न काढून टाकणार आहे. गटारी संपूर्ण गावामध्ये करून देणार आहे. गटारीचा प्रश्न संपलाय का आणि स्थिती सगळ्यात पहिले मी सांगितलं की 99% सांगितलं ह्याबद्दल तुम्ही लोकांना विचारा. लोकांच्या आमच्या राजकीय विश्वासार्थ लक्षात ठेवा. 1 रुपयाचा मी किंवा माझ्या सध्या ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही. आम्ही पदरच्या पैशांनी चहा पिऊन आजही त्या ठिकाणी प्रामाणिक काम केलं. आम्ही सदस्याने 15 ते 16 लाख रुपये पंचायतमध्ये काढल्यात आणि 4.5 कोटीची या 4 वर्षात बचत केला. म्हणा तुम्हाला ग्रामपंचायत प्रगतीवर हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा घरपट्टी पाणीपट्टीवर सांगतात यांच्या घरची पाणीपट्टी जर बघितला घरपट्टी तर निवडणूक आल्यावर यांच्या कुटुंबात लोक भरतात. कधी ग्रामपंचायत उतारा काढून बघा तुम्ही. आणि दुसऱ्या नेत्या शेकेन तिने सांगा शेकेन शोधा चुकीचा आरोप करायने 50 ते 60% लोक घरपट्टी पाणीपट्टी भरतात. ह्याची निवडणूक आली घरपट्टी पाणीपट्टी जमा होती त्याबद्दल कधी जमा होत नाही घरपट्टी पाणीपट्टी त्यावेळी त्यांनी या विषयावर बोलू नये. दुसरा विषय गटर जेवत मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो ज्या गावात आपल्या जुन्या गटर आहेत त्या जुन कुठल्या पाईपलाईनचा विषय नाही आपला घरपट्टी पाणी झाला ठीक आहे चालतंय तेव्हा तर गटरीच्या बाबत आम्ही समाधानी लक्षात ठेवा. जे गावात आपल्या ज्या गटरी आहेत जुन्या त्या आपण चांगल्या प्रकारे स्वच्छ करायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. दुसरी गोष्ट कन्यागत महापौर काळ सांगतात कन्यागत महापौर काळात आमदार होण्यापूर्वी आपण जे जुनं काँग्रेस राष्ट्रीय सरकार होतं त्या काळात आपण त्या ठिकाणी प्रस्ताव पाठले होते. ते प्रस्ताव पुढे परत आमचेच प्रस्ताव कंटिन्यू ग्रामपंचायत झाल्यात आमदारांचा वाटा असतो मी कधी म्हणू नका. ग्रामपंचायत प्रत्येक ग्रामपंचायत निधी दिलेला आहे आणि सगळ्यात पहिला वाढीची मीटिंग होती त्यामुळे तुम्ही आमदार साहेबांना विचारा कुणाला विचारा. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की शिरो ग्रामपंचायतीचा पहिला परिपूर्ण कन्यागत या ठिकाणी वाढीच्या अवधानाने सांगितलं आहे. त्यामुळे कन्यागतच्या वजह आम्ही दक्ष होतो. आम्हाला फक्त क्रेडिट घ्यायची सवय नाही लक्षात ठेवा. कुठलंही मी उद्घाटन नारे कधी फोडले नाही कधी मी काम माझं केलं म्हटलं नाही. गावात सगळ्यांना बरोबर घेऊन आणण्याचा प्रयत्न होता त्यामुळे तो काम करण्याचा प्रयत्न केलाय. दुसरी गोष्ट गटरीच्या सांडपाण्याबाबत आपली गाव 30% 70% आपण उपनगर होतो लक्षात ठेवा. गावची लोकसंख्या वाढल्या उपनगरामध्ये जर बघितला तर मोठमोठे बंगले आहेत पण दारात डबका आहे हे आम्ही मान्य करतो. त्यासाठी सांडपाणी प्रकल्प आपण नाबार मार्फत राबवत होतो 12 कोटीचा त्याचा आपण सर्वे सगळा पूर्ण करून ठेवलाय. जागे अभावी सांडपाणीचा प्रकल्प लखडला होता त्यासाठी गेली 4 वर्ष आपण प्रयत्न करून आपला जो दसरा जो आहे दसरा लोक लागून जे आप्पागावडीचं जुनं घर आहे त्याला लागून जागा आहे ती 2 एकर जागा आपण सांडपाणी प्रकल्पामध्ये मंजूर केलेला आहे. त्याचा सर्वे पूर्ण आपण जिरगे पेट्रोल पंपापासून ते खाली जावळीवाडीपर्यंत आणि इकडे तुमचं नंदीवाली वसाहतपर्यंत जनताच करून असा आपण त्या भुयारी गटाचा सर्वे करून या ठिकाणी आपण तो पूर्णतः प्रयत्न केला होता पण नगरपालिका तेवढं ते काम थांबले. नगरपालिका झाल्यानंतर येणाऱ्या 2 वर्षांमध्ये शिरोचा सांडपाण्याचा प्रश्न पण मार्गी लागेल. खोटं बोल रिटून बोल यांचं जे आरोप करायचे उगाच यांच्यावर कुठला निवडणूक मुद्दा नाही म्हणून काय चुकीचं लोकांना दिशाभूल करायचं. शिरोची जनता सुज्ञ आणि तज्ञ आहे ती कुणाचे भूलतापाला बळी पडणार नाही. शिरोजांचा पूर्ण विश्वास माझ्या आणि आमच्या संपूर्ण बॉडीवर आहे त्यामुळे लोकांच्या भूलतापाला बळी पडत नाहीत. गटर योजना कुठल्या असू दे कुठलाही परत त्या प्रश्नामध्ये पृथ्वीराज यादव नक्कीच सांगतो तुम्हाला कमी पडलेलं नाही. मी तुम्हाला सांगितलं पोलीस लाईनची जी पाठिंबाची लाईन आहे किंवा ती पीडब्ल्यू अंडर जेव्हा आमचा काय संबंध त्यामध्ये ते सांगतो तुम्हाला सांडपाणीचा एक निषेध देऊ तुमचा पीडब्ल्यू विषय आमच्या अंडर नाही ना ते पोलीस काय तुम्ही कधी विचारा तुम्ही आम्ही त्यांना प्रशासनाला सहकार्य करतो आहे आम्ही त्यांना तिथे दिवे लावून घ्या सोडले आम्ही ते दिवे पण लावायला तयार नाहीत आम्ही लावतो म्हणजे दिवे तर ते म्हणजे पीडब्ल्यू अंडर येत नाही त्यामुळे जागेच्या हद्दी म्हणून तुमच्या अधिकाराचा तो प्रश्न आमच्या अधिकारा प्रश्न आहे पोलीस लाईनचा काय मत होतं थोडक्यात एकदम थोडक्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे पहिला बंद केलं पाहिजे. आणि नाही मला बोलायचं आहे काही आरोप केले तीन त्याचं उत्तर द्यायचं आहे मला. आणि दुसरं टाळ्या वाजवायला इथे लोक जमवून खऱ्याचं खोटं करू नये. गटरीच्या प्रश्नासंदर्भात बोला ते म्हणतात गटरीची कामं पूर्ण आहेत. त्यांनी जे एक मुद्दा मांडला की इलेक्शन आल्यावर जे भरतात कर तर त्याच्यावर मी त्यांना आव्हान देतो की हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं. फक्त ह्या वर्षीचं कर आत्ता भरलेला आहे याच्या पूर्वीचा कायमचा कर आम्ही कायमपणे भरतो. फक्त एवढंच सातत्यानं सगळे जनतेची आणि आमची मागणी असते की आमचं पाणी किंवा आम्हाला लाईट किंवा आमच्या घरासमोरचे स्ट्रीट लाईट असू दे रस्ते असू देत हे सगळे द्या हे दिलेले नाहीत. कायमस्वरूपी आम्ही व्यवस्थित कर भरतो सगळे कर भरतो. आणि दुसरी गोष्ट जे त्यांनी म्हणले कन्यागतचं जे श्रेय घेण्याचा प्रयत्न त्यांनी करत आहेत तर त्यामधून त्यांचा अभ्यास किंवा त्यांचं नॉलेज ह्यामधून त्याचं दिसतं. आणि गटारी जे त्यांनी म्हणतात 100% आम्ही केलेलं आहे तर त्यावर आता गावातली जनता हे सगळं बघावं त्यांनी आणि गावातल्या जनतेनं स्वतःच्या मनाला त्यांनी प्रश्न विचारावा की हे जे बोलत आहेत ते खरं बोलत आहेत का खोटं बोलत आहेत. आता तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जातो एक छोटासा ब्रेक घेऊन कचरा.
करते सोडत नाही, तुम्हाला पुरते पाणी घास फवारणी औषध फवारणी कोण आले नाही चालू करायला ग्राम पंचायत वाले वगैरे कवा आल्या तू विचार ढास प्रतिबंधक औषध फवारणी होत्या? नाही नाही, अजून मी जरी इथपर्यंत असतोय तर आतापर्यंत काय मी तर बघितलं नाही, किमान ह्या 2-3 वर्षात बघितलं नाही ढास प्रतिबंधक काय केलं म्हणावं तसे त्या प्रमाणात नाही. आणि गटरी सुद्धा आम्ही 3-4 वेळा जाऊन सांगून या लागते, त्याशिवाय इथं काय केलं जात नाही, गटरीची घाण वगैरे काय काढली जात नाही. गटरी तुंबलेल्या काढायला किती येतात काय? काय नाही अजून काय. स्वच्छता करायला कोण येते? 1.5 महिन्याने मागे तिकडे कचरा टाकतात, वास तसंच मारतो जो पडलेला असतो कचरा. गटारी रस्ते आता गटारी झाल्या पाणी जाते का व्यवस्थित? पाणी जायला काय म्हणजे औषध फवारणी ते काय ते नाही बाजून गेला तर रस्ते खड्डे पडलेले आहेत, लाईटची सोय नाही बघितला तर सगळं. त्याचं कारण काय? कार्यकर्ता कोण नाही, त्यांची सत्ता आहे त्यांच्या मनवाने जाऊन औषध फवारणी बरे दिवस झालेलं नाही. गटारी गटारे काम चालू आहे आत्ता सगळ्या सत्तेच्या बाबतीत म्हणजे नियमित ग्रामपंचायत कर्मचारी वगैरे काय येत नाही कधी आले बरं. इथले रस्ते घंटा गाडी 4-5 दिवसाला एकदा रोज येत नाही घंटा गाडी नाही रोज येत नाही. त्या ब्रेक नंतर पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे शिरोळमधला. घंटा गाडी, डम्पिंग ग्राउंड आणि औषध फवारणी या 4 प्रश्नाकडे आपण लक्ष वेधणार आहे सगळ्यांचं. भैया तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता, तुम्ही शिरोळच्या ग्रामपंचायतीच्या कचरा उठावच्या कामावरती समाधान आहात काय? गटारीवरती औषध फवारणी ढास प्रतिबंधक औषध फवारणी झाली असं तुम्हाला वाटतंय का? नाही, कमी प्रमाणात झालेलं आहे हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. कारण गटारीचं वगैरे प्रदूषण किंवा डेंग्यूची जी साथ आपल्या गावामध्ये वारंवार येते, जी डबकी साठलेली आणि गटारीमध्ये जे पाणी साठतं आहे त्यामध्ये फवारणी करण्याचं किंवा पावडर मारण्याचं काम हे ज्या त्या ग्रामपंचायतीचंच असतं आहे. म्हणजे ग्रामपंचायत कमी पडली असं मत आहे आपलं मत? फवारणी आणि कचरा उठाव, कचरा उठाव घंटा गाडी जरा नियोजनाअभावी जरा कमी पडतंय. नियोजन जर व्यवस्थित झालं तर घंटा गाड्या कामगार आहेत व्यवस्थित आहे. फक्त औषध फवारणी ग्रामपंचायतला पुरवडण्यासारखं नाही आहे. आता येणाऱ्या नगरपालिकेत घरपट्टी पाणीपट्टी ते सगळं पगाराला आणि बाकीच्याला जात आहे. पण नियोजन तुमचं चालत नियोजन नियोजन नाही ते सांग तुम्ही काय सांगाल नियोजनाचा अभाव आहे हा. नाही आता ग्रामपंचायतीमध्ये आत्ता सध्याची परिस्थिती आणि सध्याची पाणीपुरवठा पट्टी घरपट्टी वगैरे किती होते आणि त्याच्यावर किती खर्च होतो हे ग्रामपंचायतमध्ये बघितल्याशिवाय सांगता येणार नाही. तुम्ही समाधान यात कचरा उठाव घंटा गाडी आणि औषध फवारणी. घंटा गाड्यांची संख्या एक तर अतिशय कमी आहे. घंटा गाडी वेळेवर अजिबात जात नाही. त्यांनी सांगितलेलं टायमिंग असते 9 आणि जात्यात 12 असा एक मोठा प्रॉब्लेम गावामध्ये मी फिरत असताना माझ्या लक्षात आलं. माझा ऐतिहासिक दसरा चौक आज अवस्था बघितली तर अतिशय वाईट वाटतं. कारण आपण अभिमानानं छाती उर भरून सांगतो गाव सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला की माझ्या गावात आम्ही जीवन तो पुढवतो आणि आज त्या दसरा चौकाची अवस्था काय केली आहे याला जबाबदार कोणाला धरायचं? आज संपूर्ण गावामध्ये जे कचऱ्याचं प्रमाण आहे, कचरा जो उठाव आहे तो होत नसल्यामुळं बऱ्याच प्रमाणात ढासांचा प्रादुर्भाव होतो आणि डेंग्यू सारखा रोग आज आपल्या गावामध्ये ह्या वर्षा 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. तुमचं मत आहे हा प्रश्न पण सुटलेला नाही आहे. कचरा डम्पिंग ग्राउंड या 2 विषयावरती 6 गाड्या तुमच्याकडे कचऱ्याच्या आहेत. गाव जरी मोठं असलं तर कचरा उचलला जात नाही वेळेत आणि कचरा उचलण्याच्या ज्या गाड्या येतात घंटा गाड्या आणि पाण्याचं नियोजन यामुळं लोकांना तटकळत बसावं लागतं कामधंद सोडून. ह्याचं नियोजन फिसकटलं होतं काय? ग्रामपंचायतीला नियोजन जमलं नव्हतं काय? हा एक प्रश्न आणि त्याला लागूनचा प्रश्न आहे डम्पिंग ग्राउंडचा.
एका ठिकाणी कचरा जिथं टाकला जातो तो रात्री पेटवला जातो आणि त्याचा परिणाम त्या विभागातल्या नागरिकांच्या आरोग्यावर होतो, असं जनतेची तक्रार आहे आणि विरोधी पक्षाची तक्रार आहे. आता तिने जे पहिला विषय मांडला की दसरा चौक ऐतिहासिक आहे, त्या ठिकाणी ऐतिहासिक तो पडून जात आहे, आम्ही पण या गावात राहतोय, आम्हाला पण कल्पना आहे त्याची काय, तर आपण दसरा चौकाचं कन्यागत महापौर काळ सोहळ्यामध्ये आपण त्या ठिकाणी 4.5 कोटीचं पेईंग ब्लॉक वाहनतळ आपण त्या ठिकाणी दाखवलं होतं, पैसे मंजूर केले होते, पण ती गायरान जागा असल्यामुळे तिथे पैसे आपले परत गेले. त्यामुळे कुठल्याही गावातल्या प्रश्नात पाठपुरावा केला नाही किंवा तडजोड केली असं नाही, लक्षात ठेवा. कचरे सांगतोय का की कचऱ्याच बोलतोय विषय मी, हा कचरे सांगतो मला. तर गावामध्ये आपल्या गावामध्ये या घंटाकडे आपल्या आमच्या साडेच्या आता परिषद झाला 8-9 महिन्यामध्ये गोंधळ झालाय. नाही नाही, यांचा प्रश्न संपला की लगेच तुम्ही बोला. तर गेल्या 4.5 वर्षामध्ये आपल्या ज्या घंटाकाठी होत्या, घंटाकाठी कधी तक्रार नाही, आपण घंटाकाठी पाठवतो ना प्रत्येक भागाची सही घ्यायला होती त्या ठिकाणी. येणारे 8-9 महिने प्रशासकाला आहे, प्रशासकाच्या कालामध्ये अनुबंधी कारभार चालू आहे हे आम्हाला पण माहिती आहे. घंटाकाठी वेळ येतात 9 महिन्यात, त्यात आमचा एक दोन मी सांगतो कचरा सांगतो की तुम्हाला घंटा गाड्या व्यवस्थित चालू होती आमच्या काळामध्ये 8-9 महिने प्रशासकाच्या विषय होतो, आमचा काही विषय नाही. प्रशासकांनी काय पाण्याचं म्हणून मागायचं नाही तुम्ही, पाणी लाईट व्यवस्थित लागत नाही 8-9 महिन्याचा कालावधीतला आहे. आणि यासाठी तुम्ही जे घनकचरा सांगितला ज्या ठिकाणी कचरा डम्पिंग केलं ते तुम्ही कधी ठराव करून बघा. आपण ह्याच्यात येण्यापूर्वी नगरपालिका होण्यापूर्वी पहिल्या 2-3 मीटिंगच्या महिन्यापूर्वी आपले सूर्यकांत गुंडू संकपाळ आहेत यांची नाणी रचना 2 एकर जागा लक्षात ठेवा, त्या ठिकाणी खण आहे, त्या खनीत कचरा टाका म्हणून आम्ही या ठिकाणी ठराव करून टाकला, लक्षात ठेवा. या ठिकाणी टाकाय नाही असा ठराव त्या ठिकाणी लक्षात, प्रशासनानं पुढे लक्ष घालून त्या ठिकाणी कचरा टाका. लोक जागा द्याल त्यावर तुम्हाला, मग तुम्हाला टाकायची अडचण काय लक्षात ठेवा. हे प्रशासन काम आमचं काम ते नाही लक्षात ठेवा. तरी पण तुम्हाला सांगतो मी, ग्रामपंचायत मर्यादा असताना देखील केंद्र शासनाच्या 14 वित्त आयोगामधनं या ठिकाणी आपण घनकचरा प्रकल्पासाठी प्रस्ताव पडला होता, 1.5 एकर जागा सांडपाण्यासाठी आणि 1.5 एकर जागा घनकचरा पडत, त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, जे प्लॅस्टिक पिशव्या असतात आपल्या त्याच्यापासून ब्रिक्स तयार करणं आणि त्या प्लॅस्टिक युनिटला बाहेर देणं, दुसरं आपलं जे प्लॅस्टिक स्क्रॅप असते त्याचं ग्रँडिंग करायचं आणि त्याचं ग्रॅन्यूज बनवून आपण जे प्लॅस्टिक युनिटला विकत द्यायचं, आणि दुसरा जो ओला कचरा असतो आपला त्याच्यापासून खत निर्मिती करायचं. आपण 2 कोटी आपला प्रोजेक्ट होता पण नगरपालिकेचं ते काम थांबलं होतं. पृथ्वीराज यादव गावातल्या सांडपाणी घनकचरा हेचं शहर होणार ह्याची आम्हाला पूर्ण कल्पना होती, म्हणून आपण घंटाकाठ चालू केल्या, म्हणून आपण सांडपाणी प्रकल्प झाला, म्हणूनच आपण घनकचरा प्रकल्प झाला. लक्षात ठेवा, शिरो गावच नाही तर मोठ्या सगळ्याच गावांना सांडपाणी आणि घनकचऱ्याची समस्या आहे, म्हणून आपण 2 एकर जागा त्यासाठी मंजूर करून गेल्या. लक्षात ठेवा, हे प्रशासनाचं काम होतं की ह्या ठिकाणी जागा टाकणे, त्या ठिकाणी जागा द्यायला माणूस तयार आहे, त्या ठरावाचे संमतीपत्र तुम्ही ग्रामपंचायत कधी बघू शकता तुम्ही. आणखीन एक प्रश्न तुमच्या करताय की जयसिंहपूर नगरपालिका शिरोळमध्ये रात्री कचरा आणून टाकते असं प्रभाग 8 मध्ये आज काही उमेदवारांनी आक्षेप घेतला. त्याबाबत मला काही माहित नाही, पण आता प्रशासक आहे, 9 महिन्याला मी कामकाज बघत नाही. 4.5 वर्षापूर्वी कुणा तक्रार असेल येत नव्हती, अजिबात तक्रार 4.5 वर्षाची तक्रार असेल तर मला सांगा. आता 9 महिन्याच्या काळात तुम्ही काय सांगू ना, 9 महिन्यामध्ये 3-3 महिने लाईटच लागत नाही, एक ठिकाणी घंटाकडे जात नाही, पाण्याशिवाय मला मान्य लक्ष या 7 महिन्यात, पण 4.5 वर्षापूर्वी कुणाची तक्रार नव्हती अगदी. कचऱ्याच्या प्रश्नावर तुम्ही समाधान येत नाही, अजिबातच नाही. मी माझं म्हणणं मांडलेलं आहे की इथं गुळगुळीत बोलून गोड बोलून आणि मूळ विषयाला बगल देऊन उत्तरं देऊन त्याचा काय उपयोग होणार नाही. माझ्या दसरा चौकाचं जर तुम्ही ओला कचरा घनकचरा सगळं जर केला असलं तर 4.5 वर्ष तुम्हाला काय कमी पडलं होतं, 4.5 वर्षामध्ये तुम्ही हे का केलं नाही. सर्वात प्रथम घंटागाड्या 7 चालू केल्या आणि कचऱ्याचं काम हे नियोजितपणे चालू आहे आता सध्याला, आणि पहिला कधी गाड्याच नव्हत्या, जरा सुधारत जरा तर करत का नाही, सुरू सुधारत चाललेलं आहे. आता छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक पूर्वी जाण्यापूर्वी सांगतो, तुम्ही विचार करून ठेवा, भाजी मंडईचा प्रश्न आपण घेतोय, भाजी मंडईचा वाढणारा टॅक्स नगरपालिका झाल्यानंतरचा आणि भाजी मंडईतली सध्याची स्थिती. हां, भाजी मंडईत लाईटची सोय होणे गरजेचं आहे, परत संडाची मुतारीची सोय होणे गरजेचं आहे, परत पट्टे आपण द्यायला पाहिजे ग्राहकाला सोपानी, विक्रेत्याला बसायला व्यवस्थित येईल होणं गरजेचं आहे. पण नगरपालिका झाल्यामुळे काय कर वाढलाय काय तुमचा? नगरपालिका आता झाल्यानंतर कळणार, आता तरी पण 10% भाडं गायांचं वाढून नोटीस आल्या नगरपालिका झाल्यामुळे येईन, आणि तसं झालं तरी हे धंदोवाली नुकसानी देणार आहे. ते कर वाढू नये, वाढू नये, अजिबात वाढू नये, हा ये धंदो काठावरले धंदा आहे.
जरा लगीची सोय नाही, काय लगीर जायला लागते चांगलं किलोमीटर वर गावात रस्त्याला, चाली नाही, पाणी नाही, पाणी लोकांच्या घरात मागून आणायचं, चाली एखादी बसवायचं पाणी त्या सोयी आता खाण्याची 15 पैकी वाढलीच काय गटारीची सोय आहे काय कुठे दिसते काय तिकडे मोरण रस्ताच नाही आणि कितीच एवढा रुंद आहे त्यामुळे गटारी सोय केलेली नाही औषध फवारणी होत्या इलेक्शन कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. पहिला प्रश्न तुम्हाला विचारतोय, भाजी मंडई शिरोळमधली जी सध्या जी आहे या भाजी मंडईमध्ये स्वच्छताग्रह नाही, विजेची सोय चांगली नाही आणि सुरक्षितता नाही अशी तक्रार आहे आणि त्याच्या पाठीमागचा प्रश्न येतोय. आपल्या इथं समोर काही नागरिक उभारलेत, यांनीच काल मुलाखती आपल्याकडे दिलेत की नगरपालिकेने आता नोटीस काढले की जे विक्रेते आहेत त्यांना टॅक्स अधिक बसणार आहे. या प्रश्नात तुमची भूमिका काय आणि सत्ताधाऱ्यांच्या हा प्रश्न सुटला आहे का? अगदी थोडक्यात सांगा, एकदम थोडक्यात. नाही, माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक प्रभागामध्ये आपण आठवडा बाजार केला पाहिजे. कारण आज आता विद्यमान भाजी मंडई संदर्भातला सांगा, विद्यमान आताची जी भाजी मंडई आहे इथल्या नागरिकांचं मत आहे. नाही, इथं जे तुम्ही म्हणलेलं आहे की इथं लाईट असू दे, स्वच्छतागृह असू देत किंवा अन्य कुठल्याही सुविधा नाही, फक्त इथं एक शेड मारलेला आहे आणि आज दुसरा जो बुधवारचा आपला बाजार भरतो तिथं तर कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. तर दुसरी गोष्ट, प्रश्न सुटलेला नाही असं, हा प्रश्न सुटलेला नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो टॅक्स जो वाढवलेला आहे तो टॅक्स वाढवला गेला नसला पाहिजे, कारण हा माझ्या गावातल्या जनतेला भुर्दंड त्यांच्याकडून जो वसूल केला जाईल आणि तो भुर्दंड बसला नसला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुमचा विरोध आहे टॅक्स वाढीला? टॅक्स वाढीला माझा विरोध असणार आहे. भाजी मंडईतल्या समस्या, भाजी मंडईच्या समस्या, आता इथं जो बाजार भरतोय याच्यापूर्वी आपण बघितलं असता तर शनिवार झाल्यावर दुसऱ्या दिवशी इथं लोक नाक धरून जात होती, एवढ्या वाईट अवस्था इथं होती. पण हे आपण जे 30-40 लाख रुपये इथं खर्च केले आणि सोयीसुविधा केल्या, हे रयतू बाजार म्हणून समोर बांधलेलं जे आहे ते मी उपसभापती असताना रयतू बाजार म्हणून एक स्कीम होती, त्यामधून ते भाजी मंडईचं आपण त्यावेळेला बांधलं होतं. आणि ज्या सुविधा आता अपुऱ्या आहेत त्या ग्रामपंचायतीनं नक्कीच पूर्ण केल्या पाहिजेत. भाजी मंडई जर सर्व सुविधा जर पुरवत असतील आणि टॅक्स जर जरा वाढत असेल तर खरं म्हणजे विरोध करायला काय अडचण नाही, विरोध कोणी करू नये. तर त्या शौचालय म्हणा, स्त्रियांचं महिलांचं शौचालय, महिला विक्रेत सध्या तरी सुटलेलं नाही, सुटलेलं नाही. खरं पुढे जर टॅक्स वाढून जरी सुटत असेल तर सोडण्यास काही हरकत नाही. तुमचं मत भाजी मंडई? मगाशीच आपण चर्चा केली की शिरोळी लोकसंख्या झपाट्याने वाढत, 2007 जो पुरून गेला त्यानंतर बैला शिरोळीचे आपले 18 उपनगर वाढीव झाले लक्षात ठेवा. त्यामुळे उपनगरात लोकांना खाली गावातला बाजार बघितला तर रस्ता तेवढाच आहे, बाजारी जागा तेवढीच आहे, पण लोकसंख्या आपली काय थांबली नाही. 30-40 वर्षामध्ये लोकसंख्या आपली वाढत गेली लक्षात ठेवा, उपनगर वाढत गेली. त्यामुळे या ठिकाणी पहिल्या सगळ्यात पार्किंग समस्या होती, व्यापाऱ्या बसणे, हा सुद्धा या जर शनिवारच्या बाहेर बघितला तर व्यापाऱ्यांना जागा बसण्यावर वांधी होतात लक्षात ठेवा. महिला भगिनी आमच्या ज्या बाजारला येतात लक्षात ठेवा, त्यांना या ठिकाणी सर्व बाजार जाता सुद्धा नाही, कारण रस्ते अपुरे आहेत, गर्दीच्या सुद्धा नाही. काय सांगतो मला काय सांगतो, तर या ठिकाणी बाजार जी अपुरशी होती म्हणून आम्ही काय केलं, वर्ल्ड बँकेकडनं एक बाजारसाठी आपली स्कीम आली, योजना आली. 1 कोटी रुपयाचा बाजार होता, त्यामध्ये 30 लाख रुपये पहिला हप्ता, दुसरा हप्ता 30 लाख आणि शेवटचा हप्ता 40 लाख अशी योजना होती. पण त्यासाठी 22 गुंठे जागा अपी होती लक्षात ठेवा, 22 गुंठे जागा आपल्या ग्रामपंचायत शिल्लक नसल्यामुळं ते पैसे आमचे या ठिकाणी परत गेले. पण आम्ही काय पैसे परत घेत बसणे, वरच्या उमेदवार लोकांना मी एक शब्द दिला की तुम्हाला आम्ही निवडून आल्यानंतर ज्या महिलांची आपली पाय फुटू द्या किंवा बाजारमध्ये चोरीचं प्रमाण आहे किंवा या ठिकाणी पार्किंगची समस्या द्या, तर त्यासाठी आम्ही तुम्हाला नवीन बाजार करतो म्हणून सांगितलं. आम्ही काय केलं, बुआपन मंदिरा समोरची ती गायरान जागा लक्षात, आज देखील समजा माझी बुआपन मंदिर समोरची जागा आता बाजार भरतोय, ती गायरान जागा आहे. त्या गायरान जागेमध्ये आम्ही लोकसभागात त्या ठिकाणी बाजार डेव्हलप केला आहे, कुठल्याही शासनाच्या निधीने लक्षात ठेवा. त्या ठिकाणी वेगळ्या लोकांचा सपाटीकरण करून घेतला, आपण लईची त्या ठिकाणी व्यवस्था करून घेतली लक्षात ठेवा. कन्यागत महापौरका सोयामध्ये सोडण्यात लक्षात ठेवा, आपण 4 चाकी पार्किंग दाखवून त्या ठिकाणी आपण 56 लाखाच्या ठिकाणी पेमिंग लाख मंजूर करतो, का तर बाजार केलं होतं पण ते गायरान जागा त्या ठिकाणी बसलेलं नाही. आम्हाला त्या ठिकाणी सोयी सोयी तयार आहे लक्षात ठेवा. परवा देखील आम्हाला चंद्रकांतने सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी लेडीज टॉयलेट करा, आम्ही तुम्हाला देतो. पण गायरान जागा असल्यामुळे त्या ठिकाणी करता आलं, आपल्याला बाजार त्या ठिकाणी सोयी सोयी देता आले नाहीत. ज्यावेळी आपल्या मालकीत जागा येईल त्याचवेळी त्या ठिकाणी लक्षात ठेवा, मला बाजार उभा करता येणार लक्षात ठेवा. तरी देखील आपण गायरान जागेमध्ये सुद्धा या ठिकाणी महिलांची किंवा आपल्या उपनगर लोकांची बाजार सोयी या ठिकाणी
चांगल्या पर्याय उपलब्ध करून दिले ज्या तांत्रिक बाबी भागामध्ये सुद्धा बाजार भरावा अशी मागणी आहे लोकांची. एक नंबर आणि पाच नंबर पर्याय लोकांसाठी, उपनगर म्हणजे वरचा भाग झाला ना, एक नंबर आणि पाच नंबर लोकांना आज याचा माळ वगैरे आहे खडके माळ, त्या लोकांसाठी ते लोक समाधान आहेत. तिथले लोक काय म्हणतात, आम्हाला वरच्या भागामध्ये आम्हाला बाजार येते म्हणता येते म्हणतात. त्यामुळे लोकांची काय तक्रार, लोक समाधान आहेत. आणि गल्लीबाद काय बाजार बनणार, आठवडा बाजार आहे दोन ठिकाणी भरतोय. आपलं जयसिंगपूर नंतर शिरोज गाव असं आहे, कुर्नवाडा साहेब त्या ठिकाणी बघा, दोन ठिकाणी आठवडा बाजार नाही, फक्त शिरो आणि जयसिंगपूर आहे की त्या ठिकाणी दोन ठिकाणी आठवडा बाजार भरतोय. हा एकदम बाजाराचा प्रश्न सर्वांच्या कुटुंबाचा आणि महिला वर्गाचा असतो. अतिशय नॅरो रस्ते हे की त्यामधून येणं जाणं सुद्धा अवघड असतंय. तर मला वाटतंय यामध्ये सिक्युरिटी असावी की हे आपल्याच आयाबाई तिथं बाजार करत असतात आणि काही मंडळी हौशे गौशे नवशे पण असतात. तर याला काटेकोरपणा आला पाहिजे, पोलीस कॉन्स्टेबल यामध्ये ठेवून त्याला एक दबाव असला पाहिजे की जेणेकरून आया बहिणी सगळ्यांच्याच कुणाची असोत त्यांना सुरक्षित ठेवून हा बाजार सुटसुटीत पार पडला पाहिजे. मच्छी मंडई मच्छी मार्केट तर आपल्या गावामध्ये तयार करावं लागेल नवीन. परत मटन मार्केटला ज्या सुविधा लागतात तिथं त्यांना ज्या काही घाणी होतात किंवा ज्या काही जे लागत नाही मटेरियल ते काढून टाकलं जातं आणि ते वाहून नेण्यासाठी किंवा त्यांना पाणी स्वच्छ प्रमाणात मुबलक पाणी त्यांना दिलं पाहिजे आणि तिथं स्वच्छता केली पाहिजे कारण तिथूनच मोठ्या प्रमाणात रोगांचं प्रादुर्भाव चालू होतो. मच्छी मटन मंडईसाठी जी पूर्वी होती तिथून ते आता सर्व मंडळांना विस्थापित झालेलं आहे, तिथून काढलेलं आहे. पण त्याचं पुनर्वसन ज्या प्रमाणात ग्रामपंचायतनं करायला पाहिजे त्या प्रमाणात केलेलं नाही, कारण वेगळी मच्छी मंडई आणि एवढ्या मोठ्या तालुक्याच्या गावाला वेगळी मटन मार्केट आणि मच्छी मंडई वेगळ्या प्रकारची आणि सुविधा चांगल्या असणारी मटन मार्केट आणि मच्छी मंडई आपल्या गावाला नक्कीच पाहिजे. मच्छी मंडई आणि मटन मार्केट जे होतं आपण ते त्या ठिकाणी हलवलं होतं, आपण पार्किंगच्या ह्याच्यामुळं जागेच्या अडचणीमुळे हलवलं होतं. तर हलवल्यानंतर आपण त्या लोकांना सांगितलं की तुम्हाला आम्ही जागा उपलब्ध करून देतो. पण गावामध्ये जर बघितलं तुम्ही कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायत मालकी जागा या ठिकाणी शिल्लक नाही लक्षात द्यावा, त्यामुळे आपण त्यांना जागा दिली होती. पण परवाच या नगरपालिका निवडणुकीपूर्वी मला मटन मार्केट आणि फिश मार्केटचे लोक सगळे व्यापारी लोक भेटले, त्यांच्यावर माझी चर्चा झाली. मी त्या लोकांना सांगितलंय की नगरपालिका झाले तर आपण मच्छी मार्केटसाठी असू देत किंवा वेगळ्या कारण आपण आरक्षण टाकूसाठी जागेवरती तुम्ही जागा सुचवण्यासाठी त्या लोकांना मी त्या लोकांनी मला दोन तीन पर्याय जागा दिसून देत. तुम्ही निवडणार या जागेवर आम्हाला मटन मार्केट मच्छी मार्केट करून द्यावं आहे. पर्याय जागा एक जागा त्यांनी सुचवलेली मला ती योग्य वाटतं जागा, त्या ठिकाणी निवडणार मी वर्षभरामध्ये 50 लाखाचं फिश आणि मच्छी मार्केट या ठिकाणी उभा करतो. मी आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारते तुम्हाला, घरपट्टी पाणीपट्टी वाढीला तुमचा विरोध राहणार काय? जनतेचं ज्यामुळे नुकसान होईल, जनतेचं ज्याच्यामुळे भुर्दंड बसेल आणि जनतेला ज्याच्यामुळे नुकसान होईल अशा कोणत्याही निर्णयामध्ये मी सहभागी असणार नाही. जनतेनंच मला निवडून देणार आहे, जनता त्यांचं काम करण्यासाठी आणि त्यांचं भलं करण्यासाठी निवडून देणार आहे. घरपट्टी आणि त्यांच्याबरोबर मी राहणार आहे. घरपट्टी पाणीपट्टीला विरोध असणार आहे जनतेवर. घरपट्टी पाणीपट्टीला विरोध, घरपट्टी आणि पाणीपट्टी समाधानकारक नसेल आणि परवडा असेल तरच मी त्यांचा. घरपट्टी पाणीपट्टीला आपला विरोध असणार? घरपट्टी पाणीपट्टीला लोकांची मानसिकता बघून त्याला विरोध करायचा काय सहकार्य करायचं ठरवणार. घरपट्टी पाणीपट्टीला आपला विरोध असणार? गरज बघून घरपट्टी आणि पाणीपट्टी ठेवली पाहिजे. या विषयात पूर्वी घरपट्टी पाणीपट्टी वाढणारा अधिकार पूर्वी ग्रामपंचायत होते, आता नगर रचना विभाग या ठिकाणी येते सुद्धा. आणि ते घरपट्टी पाणीपट्टी आकार करायला शासन ठरवते, घरपट्टी पाणीपट्टी आकारायचं लक्षात ठेवा. जर आपल्याला चांगल्या जर चांगल्या सोयी सुद्धा तुम्ही मिळत असतील आपल्याला लक्षात ठेवा, कारण जे येणारे पैसे ते आपल्यासाठीच खर्च होणार लक्षात ठेवा. चार पैसे आपण ज्या दिले त्यातून आपले चार पैसे काम होणार आहेत. जर योग्य असतील घरपट्टी पाणीपट्टी वाढव तर आम्ही ती स्वीकारायला तयार आहे. घरपट्टी पाणीपट्टीला आपला विरोध राहणार काय? विरोध राहणार, कमी असावी म्हणजे जनतेला सगळ्याला पिणल्यासारखी असावी एवढ्यासाठी मी त्याला सहमत आहे. नूरखान बादशाह परिसर आणि थळोबा मंदिर हे दुर्लक्षित देवस्थान आहेत, त्याच्याबद्दलची भूमिका अगदी एक सेकंद. हजरत नूरखान बादशाह आमचं गावाचं ग्रामदैवत आहे, पैकी एक दैवत आहे आणि तिथला प्रश्न सुटलेला अजिबात नाही. मी माझ्या जाहीर वचननाम्यामध्ये मी त्याच्याबद्दल उल्लेख केलेला आहे आणि थळोबा मंदिराला सुद्धा कंपाऊंड नाही आहे आणि त्या पद्धतीने त्याला तिथं ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्या सुद्धा दिल्या गेल्या पाहिजेत. तुमचं मत? गावाचं ग्रामदैवत म्हणून बोवाफण आणि नूरखान बादशाहकडे आपण बघतो, तिथली सुधारणा म्हणावी त्या प्रमाणात झाली नाही, पण ती करण्याचं काम ज्या त्या उरुस कमिटीला सुद्धा आम्ही प्रत्येक वेळा विनंती करतो. बोवाफण महाराजांच्याकडे ज्या प्रमाणात लक्ष आहे त्याच्यापेक्षा जरा नूरखान बादशाहकडे प्रमाण लक्ष द्यायचं कमी आहे. पण ती लोकांची जरा मानसिकता बदलून ज्या उरुस कमिटी आहेत त्यांचं सुद्धा मानसिकता बदलून तिकडे सुद्धा
गावच्या लोकवर्गातून जे पैसे शिल्लक राहतात ते नूरखान बादशाकडे सुद्धा केलं पाहिजे. आणि थळोबाचं म्हणाल तर थळोबामध्ये अद्ययावत अशा प्रकारचा नवीन हॉल मी तिथं बांधला आहे, कंपाऊंड आहे, तिथं अंगणवाडीची व्यवस्था केली आहे. कौल फुटलेले आहेत, हा त्याची दुरुस्ती करायला पाहिजे, त्याला कवर्ग मध्ये घालून त्याचा निधी उपलब्ध करून घेतला पाहिजे. खराब झाल्या तिथली ते वीर खर तर खराब झाली असली तर ती मुजुण्याची आता गरज आहे, कारण त्या विहिरीची आता तशी तिथं गरज राहिलेली नाही. नूरखान बादशाह आपले ग्रामदैवत आहे आणि नूरखान बादशाह परिसरात विकास व्हावा, कारण ती जुनी वास्तू आहे आणि त्याचा विकास व्हावा हा आमचा उद्देश होता. आणि या ठिकाणी आम्ही नूरखान बादशाहचा विकास करण्यासाठी या ठिकाणी आपण एक 80 लाखाचं त्या ठिकाणी जुन्या पद्धतीचं आपण त्या ठिकाणी डिझाईन बनवून त्या ठिकाणी आपण पर्यटनमध्ये काम करून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण ती जागा आहे जी नूरखान बादशाहची ती आपल्या ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारे नोंद नाही, ती फक्त बोर्डाकडे नोंद औरंगाबादला जागा. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही ठरवलं किंवा भय्यान ठरवलं कोण ठरलं तर ते आमच्याकडे काम होण्यासारखं होणार नाही. ज्यावेळी नगरपालिका जागा ताब्यात येईल त्यावेळी त्या ठिकाणी नूरखान बादशाह विकास होणार आहे, कोण मी करतो विकास होणार नाही. ज्यावेळी जागेची मालकी येईल त्या विकास होईल. दुसरी गोष्ट थळोबा मंदिराबाबत, थळोबा मंदिरच्या या जे कळवर्ती क्षेत्रामध्ये समावेश थळोबा मंदिरचा, त्या ठिकाणी आपण परवाच अशोकराव माने आपले जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या माध्यमातून कळवर्ती क्षेत्रामधनं त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक हायमॅक्स दिवा आणि योगिता कांबळे पंचायत सदस्य त्यांच्या 28 लाख रुपये फंडानं ज्याला कॉल केला गेट नाही त्याला गेट 28 लाखाचं 5 लाखाचं पेविंग ब्लॉक आणि एक हायमॅक्स दिवा आपण मंजूर केला होता. नगरपालिकेने आपलं जे काम थांबलेलं आहे त्याचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अगदी थोडक्यात सांगायचं नगरपालिका कोणामुळे झाली अगदी थोडक्यात. माझे वडील दिलीपराव पाटील, कार्यसम्राट आमदार उल्हास पाटील आणि रणजित पाटील यांच्यामध्ये. नगरपालिका कोणामुळे झाली थोडक्यात? मला मला पण विचारलं नगरपालिका मला सर्वांना प्रश्न विचारला की बुवा आपण महाराज परिसर तर माझ्या वचननाम्यामध्ये छत्रपती राजाराम आणि ताराणींची गादी, दत्त भोजन पात्र आणि त्यानंतर बुवा पण महाराज देवालय हे क वर्ग मध्ये व्हावं असं मी लिहिलेलं आहे आणि नक्कीच ते व्हावं. आणि आपल्या या बुवा पंचा पांढरीमुळे आपण सगळ्यांनाच सगळे धन्यवाद देतोय. आणि या बुवा पंचा पांढरी सर्वांच्याच रेट्याने झाल्या. थळोबा असू दे, थळोबा असू दे, नूरखान बादशाहचा परिसर असू दे, यापूर्वी आम्ही व्यक्तिगत जे जे मंदिरांचं जीर्णोद्धारासाठी मदत केली मला क वर्ग लागत नाही, जिल्हा परिषद फंड लागत नाही, आमदार फंड लागत नाही. मी माझ्या गावासाठी जे काय खर्च येईल त्या ह्याच्यासाठी नूरखान बादशाह परिसरासाठी सुशोभ करण्यासाठी व्यक्तिगत खर्च करायला मी तयार आहे. नगराध्यक्ष पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर पहिला 2 प्रश्न तुमच्या माध्यमातून मिटवायचा मी प्रयत्न करतो. नगरपालिका कोणामुळे झाली? नगरपालिका ही माझ्यामुळे झाली कारण मी सूचक नगरपालिकेला आहे. नगरपालिका कोणामुळे झाली? नगरपालिका झाली संपूर्ण गावाचा रेटा होता, गाव पण आंदोलन वगैरे सगळ्याच नागरिकांनी त्यात सहकार्य केलं म्हणून गावाच्या रेट्यामुळे झालं असं म्हणजे चुकीचं होणार नाही. नगरपालिका मी मागेही सांगितलं आपल्या ज्या नगरपालिकेत 2-3 सभा झाल्या त्याच्यामध्ये सर्वांचंच अगदी गावाच्या सामान्य नागरिकापासून ते आमदार खासदार सगळ्यांचं त्यामध्ये योगदान आहे लक्षात ठेवा. त्यामध्ये जर बघितलं तुम्ही आज जर बघितला तर साधा मंडळाचा आदेश पण करून सोडणे लक्षात ठेवा. पण आम्ही 2.5 वर्षापूर्वी मी किंवा आमचे ग्रामपंचायत विद्यमान बॉडी असू लक्षात ठेवा आम्ही या ठिकाणी ठराव करून दिला रिस्टर की बाबा जर नगरपालिका होत असेल तर त्याला आमची काही हरकत नाही, आमचं पद घेतले चालेल लक्षात ठेवा. हा फार मोठा यावर त्याग लक्षात ठेवा, त्यागाची कुठे तुम्ही नोंद ठेवली पाहिजे ग्रामस्थांना माझं मत लक्षात ठेवा. आणि आमच्या 5 वर्षाच्या मुदतीपूर्वीच 4.5 वर्षापूर्वीच आपली नगरपालिका झाली. आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न येतोय त्याच्यात ग्रामसभा 2 ऑक्टोबर 2010 2013 ठराव मी वाचतो तुम्हाला की कसबा शिरोळ जे ग्रामपंचायतचे नगरपालिकेत होऊ नये याबाबत विचार करणे म्हणून हा ठराव होता. त्यात असं लिहिलंय वाचतो मी नीट ऐका की शिरोळच्या ठिकाणची ही ज्या गावची लोकसंख्या 20,000 पेक्षा जास्त आहे तशी ग्रामपंचायत ह्या नगरपालिकेत होणार आहे. तरी सध्या शिरोळ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक ही जून 2013 घेण्यात आली आहे. त्यामध्ये आलेल्या आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांना निवडणुकीमध्ये खर्च मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळं सदर निवडणुकीचा कालावधी पूर्ण होईपर्यंत ही नगरपालिका करू नये हा 2010 2013 म्हणणं काय की आम्ही इलेक्शनला खर्च केलाय आणि आम्हाला 5 वर्षात तो खर्च काढायची संधी द्या आणि मग नगरपालिका करा. त्यानंतर परिवर्तन झालंय, 85 सदस्यांनी राजीनामा दिला आता स्पष्ट केले. दुसऱ्या महिन्यात कोण करेल नगरपालिका? मंडळ अधिवेशन पण सोडत नाही. एक छोटासा प्रश्न विचारतो. श्री दत्त साखर कारखाना आपल्या सगळ्यांशी निगडीत आहे. दत्त कारखान्याच्या ठोक अंशदानाच्या प्रश्नावर यापूर्वी आंदोलन झालं होतं. नगरपालिका झाल्यानंतर घरपट्टीला विरोध राहणार असं तुम्ही सांगितला तर उत्पन्नाचं स्रोत म्हणून दत्त कारखान्याकडे आपण पाहतो.
अधिक रक्कम मिळावी यासाठी तुमचे प्रयत्न राहणार का? कारण त्यांच्या गावात मतदान अधिक आहे, वार्ड क्रमांक 1 मध्ये आतरून झुकेल एवढं त्यांचं मतदान आहे. तुमची भूमिका काय राहील? दत्त कारखाना ठोकशन एकदम थोडक्यात ज्यादा गावाच्या हितासाठी, गावाच्या हितासाठी जे काही भूमिका मला घ्यावी लागेल ती मी घेणार आहे. सर्वांना एकच न्याय असणार आहे आणि वसुली केलीच जाणार. सर्वांच्या बरोबरीनं दत्त कारखान्याला देखील वसुली केली. वाढीव 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 मिळवण्यासाठी तुमचे नेते गणपतराव दादा वाढीव मिळवण्यासाठी त्यांच्याकडे वसुली, गावाला अधिक निधी मिळवण्यासाठी प्रयत्न राहणार. नक्की देतील. जर नाही दिले तर रावसाहेब देसाई साहेबांनी आंदोलन केलं तशी भूमिका तुम्ही घेणार 100%. तुमची भूमिका, तुमचे काका डायरेक्टर आहेत. ह्याच्या पूर्वीप्रमाणे नियमानच जे शासकीय नियम त्याप्रमाणे घेतले आणि ह्याच्या पुढे देखील जे नियमान योग्य आहेत तेच आम्ही घेणार. सत्ता कोणाची येणार? सत्ता मीच नगराची होणार. आमचं एकमुखी बहुमत येणार. कारण काय सांगतो तुम्हाला, गावातल्या जनतेचा गेल्या 4.5 वर्षात जो कारभार घेतला गावातल्या जनता समाधान आहे आणि त्यांचा पूर्ण आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे 100% येणार. कोणता प्रश्न महत्वाचा तुम्ही सोडवणार? एकच प्रश्न. मी सांडपाणी आणि घनकचरा प्रश्न सगळ्यात महत्वाचा. एक प्रश्न, सत्ता कोणाची येणार आणि प्रश्न कोणता तुम्ही सोडवणार? सत्ता गेली 25 वर्षे मला निवडून देतात ह्याल तर गाव हॅट्रिक करेल नक्की, मला खात्री आहे. आणि पाणी प्रश्नाचा पहिल्यांदा सगळ्यात मोठा प्रश्न पाणी प्रश्न सोडवणार आहे. सत्ता कोणाची येणार आणि छत्रपती शिवाजी महाराज युवा विकास आघाडीचीच येणार. परिवर्तन घडणार, बदल घडणार. जर छोटू यादव म्हणत असतील 4.5 वर्षात लोक समाधान आहेत तर त्या 4.5 वर्षात मी देखील आहे, त्यामुळे माझ्या देखील समाधान आहे. तुमचं मत सांगा, तुमचं मत सांगा थोडक्यात, एकदम थोडक्यात द्या. मला अतिशय स्वतःचा विश्वास, स्वतःवर 100% असणारी ज्या व्यक्ती आहेत त्यातला शिवाजी सांगपाळा आहे. आणि मला निश्चितपणे मला माहिती आहे की अनेक लोक माझ्याशी छुपे लोक आहेत. आणि आज किती जरी मंडळांनी काही जरी करत असतील तर शेर अकेला दहाडता आहे, कल्पना नाही राहणार. आणि माझ्याशी नक्की तुमचं मत एकदम थोडक्यात द्या. आणि प्रश्न कोणता सोडवणार? शिरोळ नगरपालिका ही माझे वडील आमदार उल्हास दादा आणि आम्ही केलेली आहे. तुमचा एक महत्वाचा प्रश्न आणि माझ्या वडिलांच्या काळात झालेली विकास कामांची आज ही आठवण गाव काढत आहे. आज आमदार उल्हास दादांनी केलेली सुद्धा प्रचंड विकास कामाची गावाला आठवण आहे. आणि त्या सगळ्या दोघांच्या नेत्यांच्यावर विश्वास आहे. आम्ही सर्व निष्कलंक उच्च शिक्षित सर्व उमेदवार आहे. शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीच 100% नगराध्यक्ष पदासह 17 उमेदवार याचे निवडून येणार आहेत अशी तीळ मात्र शंका राहिलेली नाही. महत्वाचा प्रश्न, कुठला सोडवणार तुम्ही? एक प्रश्न, सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो असणार आहे, माझ्या वचननामा मी जाहीर केलेला आहे त्यामध्ये बरीचशी काम आहेत. पण एक प्रश्न सांगा, एकच प्रश्न म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो आहे तो 100% फिल्टर आणि पूर्ण मुबलक पाणी दररोज गेलं पाहिजे. तुम्ही सांगा. नगराध्यक्ष पद मला मिळणार आहे कारण ह्यो पक्ष त्यो पक्ष नकोन हे माझ्यावर विश्वास आहे. जनतेने मला आपने मला सपोर्ट करून उभा केलं. कोणता सोडवणार प्रश्न? कोणता सोडवणार? पाणी आणि कचरा. आता याच्यामध्ये ते पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न सोडून 20 अपक्ष मैदानात आहेत. अपक्षांचं सहकार्य मिळणार काय? साखळी तुटणार काय? नाही, मला साखळीवर तोडायची कोणाची गरज नाही. माझा आमच्या पार्टीवर पूर्ण विश्वास आहे. 20 अपक्ष मैदानात आहेत. आमचा प्रचार पार्टी 2 पार्टी आहे. आम्ही फक्त आमच्या नगरसेवकांसाठी आणि माझ्यासाठी मतं मागतो. अपक्षांना काय डोळा मारलेला नाही? नारळात पाणी आहे का तुमच्या अंगात आहे? दोन्हीच आहे. अपक्ष साथ देणार काय तुम्हाला? अपक्ष साथ देणार. आणि तुमच्या साखळीचं काय होणार? माझ्या नाही, अपक्ष माझी साखळी निवडून आणण्यासाठी अपक्ष मला साथ देणार. आणि उर्वरित आघाड्या देखील माझी साथ माझी करणार आहेत. आणि आमचं पॅनेल निवडून आणणार. तुमचं मत पॅनेल बद्दल? नाही, मी तुम्हाला साथ देणार. एक सरळ मार्गी स्वच्छ प्रामाणिक मुलगा आहे. माझे नेते त्याच पद्धतीने स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. अपक्षांची साथ घेण्याची आम्हाला गरज नाही. आता जनतेनं पक्क ठरवलेलं आहे की यावेळेला परिवर्तन घडवायचं, बदल घडवायचा आणि उच्च शिक्षित मुलं किंवा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक घडवायची. इलेक्शन कॉर्नर मध्ये आज आपण इथंच थांबतोय आणि पुढच्या भागात नेत्यांच्या मुलाखतीसाठी जातोय.